नमस्कार मित्रांनो स्पेशल झिकमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण संपूर्ण एप्रिल महिन्यातील जे काही महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आहेत ते आपण बघणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यातून बरेचसे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये दिसतील आणि संपूर्ण एप्रिल महिना आपण कवर करण्याचा प्रयत्न केला आहोत रोज आपली जी चालू घडामोडी सिरीज असते तो देखील तुम्ही सिरीज पाहतच आहात त्याबद्दल सर्वांचा मी आभारी आहे आणि आज आपण एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण एप्रिल महिन्यातील सर्व चालू घडामोडी कवर करूयात चला तर सुरू करूयात आता आपला पहिला प्रश्न आहे विजया श्रीनिवास जहागीरदार यांच्याविषयी खालील विधानांपैकी चुकीचे विधान निवडा असं विचारलेलं आहे चार विधाने दिलेले आहेत तर बघात आपण पहिलं विधान आहे ते विसाव्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होते त्यांचा जन्म सोलापूर येथे झाला होता त्यांच्या लपाछपी या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळालेला होता आणि शेवटचं विधान आहे त्यांच्या कर्मयोगिनी पुस्तकाला मध्य प्रदेश साहित्य अकादमीचा भारत तांबे पुरस्कार मिळाला आहे तर चुकीचं विधान आपलं आपल्या या ठिकाणी विचारलेलं आहे तर ह्या चार विधानापैकी चुकीचं विधान आहे पर्याय क्रमांक दोन कारण त्यांचा जन्म एकोणीसशे बत्तीसमध्ये सोलापूरला नाही तर इंदोरला झालेलं आहे ते सोलापूरचे जरी असले तरी त्यांचा जन्म मात्र इंदोर या ठिकाणी झालेला आहे इंदोर मध्य प्रदेशमध्ये आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विजया श्रीनिवास जहागीरदार हे मूळच्या सोलापूरमध्ये आहेत आणि सोलापूरमधील अखिल भारतीय मराठी बाल बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष देखील राहिलेले आहेत विजया जहागीरदार यांच्या ययती कन्या ययती कन्या माधवी ययती कन्या माधवी आणि काव्य गोडी काव्य गोडी या दोन पुस्तकांचे वाचन मुंबई आकाशवाणीवरती करण्यात येत होतं तसेच ते बालकुमार साहित्य मंच या संस्थेच्या अध्यक्षतेखी राहिलेले आहेत वयाच्या अठ्ठ्याऐंशव्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे असे आपले विजया श्रीनिवास जहागीरदार पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय समुद्री दिन कधी साजरा केला जातो नॅशनल मेरीटाईम डे हे असतं पाच एप्रिलला पाच एप्रिल, एप्रिल राष्ट्रीय समुद्री दिन आणि जागतिक समुद्री दिन यावर्षी आपण चोवीस सप्टेंबरला साजरा करणार आहोत जागतिक समुद्री दिन आणि पाच एप्रिललाच राष्ट्रीय समता दिन देखील असतं समता दिवस म्हणून देखील आपण पाच एप्रिलमध्ये साजरा करतो राष्ट्रीय समता दिन असतं बाबू जगजीवन राम यांची जयंती पाच एप्रिलला बाबू जगजीवन राम यांची मुलगी आहे मीरा कुमार जे की माजी लोकसभा अध्यक्ष देखील राहिलेले आहेत लोकसभेचे पहिली महिला अध्यक्षा मीरा कुमार बाबू जगजीवनराम यांचीच मुलगी आहे आणि बाबू जगजीवनराम यांच्याविषयी आणखीन एक एकस्ट, एक्स्ट्रा पॉईंट सांगतो सर्वाधिक काळ कॅबिनेट मंत्रीपदी राहणारे व्यक्ती कोण आहेत तर बाबू जगजीवनरामच आहेत जवळपास जा कॅबिनेटमध्ये हे बत्तीस वर्ष आपलं कार्य बसवलेलं आहे जवळपास बत्तीस वर्ष आणि बाबू जगजीवन राम यांच्या समाधीस्थळाचं नाव काय आहे हे तुम्ही मला कमेंट म्हणून सांगा समाधीस्थळाचं नाव तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाच एप्रिल पुढचा प्रश्न आहे भारतीय वायुसेनेने खालीलपैकी कोणत्या देशाच्या मदतीसाठी म्हणजेच कोविड नाईन्टीनच्या मदतीसाठी ऑपरेशन संजीवनी सुरू केलेलं आहे ऑपरेशन संजीवनी हे सुरू केलेलं आहे मालदीवसाठी मालदीव मालदीवची मालदीवला सहा पॉईंट दोन टन एवढे औषधे भारतीय वायुसेना पुरवठा करणार आहे मालदीव आपण नकाशामध्ये बघूयात कोणत्या ठिकाणी आहे हाय आपला भारत भारताच्या दक्षिणेला या ठिकाणी आहे मालदीव या ठिकाणी आपले लक्षद्वीप बेटसमूह आहेत आणि त्याच्या दक्षिणेला आहे मालदीव मालदीव आणि मेनिकॉय या बेटांच्या दरम्यान जे अक्ष अक्षवर्त आहे ते कोणत्या हे तुम्हाला कमेंट म्हणून सांगा म्हणजेच मालदीव व मिनिकोला कोणती अक्षांश रेषा ही वेगळी करते जसं अंदमान आणि निकोबारला दहा अंश अक्षांश जी रेषा वेगळी करते त्याचप्रमाणे मला सांगायचं आहे आणि मालदीवचे सध्याचे अध्यक्ष आहेत इब्राहिम मोहम्मद सालेह याची राजधानी आहे माले मालदीव हा देश ब्रिटनपासून एकोणीसशे पासष्टमध्ये स्वतंत्र झालेला आहे आणि चलन आहे मालदीव इन रुपिया तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मालदीव पुढचा प्रश्न आहे एन सी सीने कोविड नाईन्टीनच्या विरोधात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी कोणते सराव सुरू केले आहे कोणते एक्सरसाइज सुरू केलेलं आहे विचारलेलं आहे आणि हे सुरू केलं आहे सराव एन सी सी योगदान एक्सरसाइज एन सी सी योगदान हे सुरू केलं आहे मित्रांनो आपल्या चॅनेलवरती मी कालच चर्चित पुस्तके व त्यांची लेखके यांचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे जवळपास साठच्यावर टॉप सिक्स्टी पुस्तके आहेत आणि त्यांचे लेखक आहेत ज्या अनेक पुस्तकांना पुरस्कार देखील मिळालेले आहेत अशा पुस्तकांचा समावेश या व्हिडिओमध्ये मी केलेला आहे तो देखील व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आपला पुढचा प्रश्न आहे दोन हजार एकवीसच्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात होणार आहेत दोन हजार एकवीसच्या एशियन यूथ गेम्स हे होणार आहेत चीनमध्ये चीन याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे जागतिक बँकेने कोविड नाईन्टीनच्या विरोधात काम लढण्यासाठी भारताला किती अब्ज डॉलरची निधी देणार आहे तर जवळपास एक अब्ज डॉलरचा निधी वन बिलियन डॉलर याचा निधी जागतिक बँक आपल्या भारताला देणार आहे जागतिक बँकेचं मुख्यालय हे वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी आहे त्याचे सध्याचे प्रमुख आहेत डेव्हिड मालपास डेव्हिड मालपास वॉशिंग्टनमध्येच जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ज्याला आपण आय एम एफ म्हणतो यांचं मुख्यालय आहे पुढचा प्रश्न आहे जागतिक खान जागृत दिन कधी साजरा केला जातो वर्ल्ड माइन्स अवेअरनेस डे ज्याला आपण म्हणतो जागतिक खान जागृता दिन साजरा केला जातो चार एप्रिलला हा युनायटेड नेशन्सकडून साजरा केला जातो आणि यंदा या जागतिक खान जागरूकता दिनानिमित्त एक कॅम्पेन देखील सुरू करण्यात आलं आहे हॅशटॅग लँड माईन फ्री टू थाउजंड पंचवीस म्हणजेच लँड माईन फ्री करतो आपण दोन हजार पंचवीसपर्यंत चार एप्रिल जागतिक खान जागरूकता दिन खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वाधिक वयाची व्यक्ती पुरुषांमध्ये म्हणून नुकतेच सन्मान करण्यात आलेलं आहे जगातील सर्वाधिक वयाची सध्या व्यक्ती कोण आहेत असा याचा प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे बॉब वेटन बॉब वेटन जवळपास एकशे बारा वर्ष यांचं वय आहे आणि हे ब्रिटनचे आहेत बॉब वेटन नुकतेच सर्वाधिक वयाचे व्यक्ती यांचं निधन झालेलं आहे जे की जपानचे होते त्यांचं नाव आहे चितेत्सू चितेतसू वातानाबाई यांचं निधन झालेलं आहे ते सर्वाधिक वयाचे जवळपास एकशे तेरा वर्षाचे वय होते ते आणि बॉब बेटन आहेत एकशे बारा सध्या जिवंत आहेत ते पुढचा प्रश्न आहे आरोग्या आरोग्या एक ॲप आहे आरोग्य सेतू नावाचा याच्यावरती पुढचा प्रश्न बघूयात आपण भारत सरकार कोविड नाईन्टीनच्या रुग्णांना ट्रॅक करण्यासाठी कोणते मोबाईल ॲप तयार केलेलं आहे तर याचं उत्तर आहे आरोग्य सेतू आरोग्य सेतू यापूर्वी देखील सरकारने एक ॲप तयार केलं होतं ज्याचं नाव आहे कोरोना कवच कोरोना कवच तर अशा प्रकारचे हे आरोग्य सेतू ॲप आहे आरोग्य सेतू पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या डिजिटल पेमेंट कंपनीने कोरोना केअर नावाच्या विमा योजना सुरू केल्या आहे कोरोना केअर विमा योजना आहे फोनपेचं फोनपे आणि यामध्ये जवळपास पन्नास हजार रुपयांचं विमा संरक्षण देखील मिळणार आहे कोरोना कवच कोरोना केअर तर फोनपेचे ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहेत हे तुम्हाला कमेंटमधून सांगा फोनपेचे ब्रँड ॲम्बॅसेडर नुकतेच त्यांची नियुक्ती झालेली आहे पुढचा प्रश्न आहे हवामान बदलावरील कॉप सव्वीस परिषदखाली पे कोणत्या शहरात होणार आहे ही नोव्हेंबर दोन हजार वीसमध्ये होणार होती परंतु हे दोन हजार वीसमध्ये कॅन्सल होऊन आता दोन हजार एकवीसमध्ये होणार आहे आणि हे होणार आहे ग्लासगो या ठिकाणी ग्लासगो ग्लासगोआ ग्लासगो आहे स्कॉट स्कॉटलँडमध्ये ग्लासगो आहे स्कॉटलँड हवामान बदलावरील कॉप सव्वीस परिषद दोन हजार एकवीसमध्ये होणार आहे ग्लासगो या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात जुने ग्रँडस्लॅम टेनिस टुर्नामेंट कोणते आहे जगातील सर्वात जुनं ग्रँडस्लॅम आहे विम्बल्डन विम्बल्डन हे चर्चेत असण्याचं कारण म्हणजे दोन हजार वीसमध्ये ही होणार होत्या यंदा हे कॅन्सल झालेले आहेत आणि दुसऱ्या वर्ल्ड वॉरनंतर म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच या स्पर्धा कॅन्सल झालेल्या आहेत यावर्षी कोरोना व्हायरसमुळे तर म्हणून आज चर्चेत आहे विम्बल्डन जगातील सर्वात जुनं आहे स्थापनेनुसार जर आताचा क्रम बघितलं तर वाफा हे लक्षात ठेवा डब्ल्यू ए एफ ए स्थापनेनुसार हे चार ग्रँडसेल स्पर्धा आहेत विम्बल्डन ज्याची स्थापना आहे अठराशे सत्याहत्तर त्यानंतर अमेरिकन आहे अठराशे एक्क्याऐंशी आणि त्यानंतर फ्रेंच आहे फ्रेंच अठराशे एक्क्याण्णव आहे आणि त्यानंतर आहे ऑस्ट्रेलिया ज्याचं एकोणीसशे पाचमध्ये सुरुवात करण्यात करण्यात आलेलं होतं आपण डिटेलमध्ये बघूयात ह्या हा जो स्लॅम आहे ते सर्व स्पर्धा आपण डिटेलमध्ये बघूयात आणि वर्षामध्ये म्हणजे एका वर्षामध्ये कोणतं अगोदर होतं किंवा कोणत्या नंतर होतं हे देखील प्रश्न विचारतात त्याच्यामध्ये अफवा हा शब्द लक्षात ठेवा अफवा ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आहे ऑस्ट्रेलिया त्यानंतर दुसऱ्यांदा आहे फ्रेंच तिसऱ्यांदा आहे विम्बल्डन आणि चौथ्यांदा आहे सर्वात शेवटी होतं अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम टेनिस टुर्नामेंट आपण डिटेलमध्ये बघूयात सर्वात पहिल्यांदा होतं विंबल्डन अठराशे सत्याहत्तरमध्ये हे सुरू करण्यात आलेलं आहे आणि हे ग्रास कोर्ट ग्रास कोर्ट म्हणजेच गवतळमध्ये प प्रदेशामध्ये खेळलं जातं म्हणजे गवतावरती ओके गवत दरवर्षी ही स्पर्धा होते कुठे तर लंडनमध्ये होते विम्बल्डन या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्याचा हा लोगो देखील आहे आणि दोन हजार एकोणीसमध्ये पुरुष एकेरीचं विजेत आहे नोवाक जोकोविच जो की सर्बियाचा खेळाडू आहे आणि सिमोना हालेप जे की रोमानियाचे खेळाडू आहे महिला एकेरीमध्ये त्यांनी जिंकलेला आहे विम्बल्डन ओपन त्यानंतर हा अमेरिकन ओपन यू एस ओपनचं हा लोगो आहे आणि अठराशे एक्क्याऐंशीमध्ये त्याची सुरुवात झालेली होती आणि हार्ड कोर्टमध्ये खेळवलं जातं न्यूयॉर्क या ठिकाणी दोन हजार एकोणीसचे विजेते आहेत राफेल नदाल स्पेनचा खेळाडू आहे पुरुष एकेरीमध्ये विजेत आहे आणि बियाँका अँडेस्टकू जे की यू एस एचेच खेळाडू आहे महिला एकेरीमध्ये त्यांनी जिंकलेलं आहे विम्बल्डन ओपन आणि अमेरिकन ओपन त्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन आहे ऑस्ट्रेलियन ओपनचा हा लोगो आहे एकोणीसशे पाचमध्ये याची सुरुवात झाली होती आणि हार्ड कोर्टावरती खेळलं जातं मेलबर्न या ठिकाणी मेलबर्न आहे ऑस्ट्रेलियामध्ये आणि ऑस्ट्रेलियाची कॅनबेरी राजधानी मात्र कॅनबेर आहे ओके हे पण लक्षात ठेवा दोन हजार एकोणीसचे विजेते आहेत नोवाक जोकोविच नोवाक जोकोविच आणि नाओमी ओसाका त्यानंतर फ्रेंच ओपन आहे अठराशे एक्क्याण्णवची सुरुवात आहे क्ले कोर्टावरती खेळलं जातं म्हणजेच मातीवरती पॅरिस या ठिकाणी कारण फ्रान्सची राजधानी पॅरिस आहे दोन हजार एकोणीसचे विजेते आहेत राफेल नदाल आणि ॲशले बार्टी राफेल नदाल स्पेनचा खेळाडू आहे पुरुष एकेरीमध्ये जिंकलेला आहे आणि बार्टी ऑस्ट्रेलियाची खेळाडू आहे महिला एकेरीमध्ये त्यांनी जिंकलेला आहे फ्रेंच ओपनला रोनाल्ड गॅरोज स्पर्धा असे देखील म्हणतात रोनाल्ड गॅरोज हे पण एक्स्ट्रा पॉईंट लक्षात ठेवा आणि यंदा म्हणजे दोन हजार वीसमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा झालेल्या आहेत आणि याचे विजेते आहेत महिला एकेरीमध्ये सोफिया केनिन सोफिया केनिन जे की अमेरिकेचे आहे महिला एकेरीमध्ये आणि पुरुष एकेरी आहे नोवाक जोकोविच दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीसमध्ये दोन्ही पण स्पर्धा ऑस्ट्रेलियन ओपन नोवाक जोकोविच यांनी जिंकलेलं आहे तर पुढच्या क्यांस, स्पर्धा सध्या कॅन तरी कॅन्सल आहेत पेटा इंडियाने खालीपैकी कोणत्या मुख्यमंत्र्यांना हिरो टू ॲनिमल्स अवॉर्डने सन्मानित केलं आहे हे आहेत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक लॉकडाऊनच्या काळामध्ये जे काही सार्वजनिक प्राणी आहेत त्यांना खायला दिलेले असल्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे हिरो टू अॅनिमल्स अवॉर्ड हे आहेत नवीन पटनाईक ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत सध्या ओडिसाची राज राजधानी भुवनेश्वर आहे आणि ओडिसाचे ओडिशामध्ये दोन राष्ट्रीय उद्यान आहेत सिमलीपाल आणि भितरकनिका राज्यपाल आहेत प्रोफेसर गणेशी लाल आणि ओडिसामध्ये आशिया खंडातील सर्वात मोठ्या खार्यापणाच्या सरोवर चिल्का सरोवर देखील आहे ओडिसामध्ये एक अंत आंतरराष्ट्रीय बंदर आहे खूप मोठं बंदिर त्याचं नाव आहे पाराद्वीप पुढचा प्रश्न आहे भारतीय रेल्वेद्वारे विकसित करण्यात आलेल्या सर्वात स्वस्त व्हेंटिलेटरचे नाव काय आहे सर्वात स्वस्त व्हेंटिलेटर भारतीय रेल्वेनं सुरू केलं आहे याचं नाव आहे जीवन जीवन भारतीय रेल्वेची स्थापना किंवा भारतीय रेल्वे, रेल्वे जी पहिल्यांदा धावली गेली बोरीबंदर ते मुंबईच्या दरम्यान आपण मुंबई ते ठाणे म्हणतो सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्नला आणि सध्या रेल्वेमंत्री कोण आहेत हे तुम्हाला कमेंट म्हणून सांगा भारतामध्ये सध्या अठरा रेल्वे झोन आहेत आणि अठरावा रेल्वे झोन विशाखापट्टणम जे की आंध्र प्रदेशमध्ये उघडण्यात आलेलं आहे ज्याला दक्षिण पूर्व किनारी रेल्वे असं नाव आहे आणि भारतामध्ये पहिल्यांदा मेट्रो धावली अठराशे चौ एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये कोलकाता या ठिकाणी अशाच प्रकारचं एक व्हेंटिलेटर आय आय टी रुडकीने देखील सुरू केलं आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रुडकी यांनी एक व्हेंटिलेटर निर्माण करण्यात आलेलं आहे ते पण सर्वात स्वस्त आहे त्याचं नाव आहे प्राणवायू प्राणवायू हे आय आय टी रुडकीचं व्हेंटिलेटर आहे आणि भारतातील पहिलं आय आय टी कोणतं आहे हे तुम्ही मला कमेंटमधून सांगा पुढचा प्रश्न आहे नागरी सेवक संघाने कोविड नाईन्टीनच्या विरोधात लढण्यासाठी कोणते उपक्रम सुरू केलेला आहे नागरी सेवक संघाने सुरू केला आहे करुणा करुणा सिव्हिल सर्व्हिसेस असोसिएशन रीच टू सपोर्ट नॅचरल डिझास्टर याच्या असं याचं पूर्ण नाव आहे सी ए आर यू यांनी ए करुणा लक्षात ठेवा भारतीय नागरी सेवक संघाचा आहे पुढचा प्रश्न आहे शब्द मानस या पुस्तकाचे लेखक खालीपैकी कोण आहेत शब्द मानस हे पुस्तक रामचरित मानसमधील जे काही सर्व शब्द आहेत त्यांचा अर्थ या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे शब्द मानसमध्ये आणि याचे लेखक आहेत ओ पी श्रीवास्तव आणि भारती श्रीवास्तव तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ए आणि बी तर या ठिकाणी तुम्ही पुस्तक बघू शकता शब्द मानस श्री रामचरित मानस याच्या आधारावरती हे पुस्तक आहे श्री रामचरित मानस हे कोणी कोणाचं पुस्तक आहे हे तुम्हाला कमेंट म्हणून सांगा रामचरित मानस पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भारती श्रीवास्तव आणि ओ पी श्रीवास्तव पुढचा प्रश्न आहे विकास व शांततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन असतो सहा एप्रिलला सहा एप्रिल तर राष्ट्रीय क्रीडा दिन कधी असतो एकोणतीस ऑगस्ट मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस असतो हॉकीचे जादूगार आपण ज्यांना म्हणतो मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस आपण महा भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करतो एकोणतीस ऑगस्टला पुढचा प्रश्न आहे मरणोत्तर नॅस्मिथ मेमोरियल बास्केटबॉल हॉल ऑफ फेममध्ये खालपी कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे हे आहेत अमेरिकेचे महान बास्केटबॉलपटू कोबे ब्रायंट कोबे ब्रायंट यांना मरणोत्तर नॅस्मिथ हॉल ऑफ फेममध्ये बास्केटबॉल हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आलेला आहे कोबे ब्रायंट पुढचा प्रश्न आहे भारत बायोटेक कंपनीने कोविड नाईन्टीनच्या विरोधात लस तयार केलेलं आहे त्या लसीचं नाव काय आहे भारत बायोटेक हे हैदराबादमधील कंपनी आहे हैदराबाद या ठिकाणी याचं मुख्यालय आहे तेलंगणाची राजधानी हैदराबाद आणि या लसीचं नाव आहे कोरो फ्ल्यू कोरो फ्ल्यू ही लस तयार केली आहे भारत बायोटेक कंपनीने जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो जागतिक आरोग्य दिन सात एप्रिलला असतं म्हणजेच आज सात एप्रिल एकोणीसशे पन्नासपासून युनायटेड नेशन्सने सुरू केलं आहे साजरा करायला जागतिक आरोग्य संघटनेचं हे स्थापन दिवस असतं डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन त्याची स्थापना झालेली होती सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी म्हणून एकोणीसशे पन्नासपासून संयुक्त राष्ट्र संघटना आपण संघ संयुक्त राष्ट्र संघटनेद्वारे सात एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून आपण साजरा करतो डब्ल्यू एच ओची हेडक्वार्टर आहे जिनेवा या ठिकाणी जे की स्वित्झर्लंडमध्ये आहे सध्या डब्ल्यूच ओमध्ये एकशे चौऱ्याण्णव सदस्य देश आहेत आणि याचे प्रमुख आहेत सध्या टेड्रॉस आधानॉव्ह जे की इथिओपिया या देशाचे आहेत इथिओपिया इथिओपियाची राजधानी आधीच आबाबा आहे चला एका प्रश्नाचं उत्तर सांगा आम्हाला इथिओपियामध्ये गेल्या वर्षी एका ठिकाणाचा शोध लागलेला आहे ज्या ठिकाणी जीवाणूपण जिवंत राहू शकणार नाहीत म्हणजे जीवाणू पण इतकं ते उष्ण आहे किंवा इत असा जो ठिकाण आहे त्या ठिकाणी जीवाणू किंवा कुठलंही जीव अस्तित्वात असणार नाही पृथ्वीवरील ते एकमेव ठिकाण आहे ज्या ठिकाणी कोणताही जीव अस्तित्वात असणार नाही इथिओपियामधील ठिकाण आहे तेव्हा कमेंट म्हणून सांगा आणि यावर्षीची दोन हजार वीसमधील जागतिक आरोग्य दिनाची थीम आहे सपोर्ट नर्सेस अँड मिडवाईफ्स सपोर्ट नर्सेस अँड मिडवाईफ्स याचं थीम आहे आणि दोन हजार एकोणीसमध्ये जागतिक आरोग्य संघटनेची थीम होती हेल्थ कव्हरेज एव्हरी वन एव्हरी पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था ज्याला आपण एन आय ओ म्हणतो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी एन आय ओ या संस्थेचं मुख्यालय किंवा ही संस्था कोणत्या राज्यात आहे असं विचारलं आहे हे आहे डोना पावला या ठिकाणी डोना पावला गोवा गोवा, आहे गोव्यामध्ये गोवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी याची स्थापना एकोणीसशे शहासष्टमध्ये झालेली आहे आणि या संस्थेचे तीन प्रादेशिक मुख्यालय देखील आहेत कोची मुंबई आणि विशाखापट्टणम या ठिकाणी कोची मुंबई आणि विशाखापट्टणम राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था गोवा पुढचा प्रश्न आहे टोनी लुईस यांचं नुकतंच निधन झालं ते खालीपैकी कोणत्या खेळाशी संबंधित होते लुईस ह्याच्या नावावरून तुम्ही ओळखलं असेल हे क्रिकेटशी संबंधित आहेत आपण नाव खूप वेळ शकतो डी एल एस डकवर्थ लुईस सिस्टीम डी एल एस नियम सामना जर एखादा क्रिकेट चालू असेल तर पाऊस पडला तर विशेष अशा गणिती आकडेमोडी आकडेमोडनुसार जे काही ओवर आहेत ते कमी केले जातात या डेएलसनुसार डकवर्थ लुईस नियमानुसार त्यापैकी टोनी लुईस यांचं निधन झालेलं आहे डकवर्थ लुईस प्रणालीचे जनक आहेत टोनी लुईस याने डकवर्थ हे दुसरे व्यक्ती आहेत डकवर्थ जे एक गणिततज्ञ होते आणि लुईस यांच्या दोघांच्या नावावर डेएलस हा नियम आहे जो की यांनी एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये विकसित केला आणि आय सी सीने हे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये हा नियम स्वीकारला आहे आय सी सी इंडियन इंडियन इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल जे की याचं हेडक्वार्टर दुबई या ठिकाणी आहे सध्याचे प्रमुख आहेत शशांक मनोहर आणि सी ओ आहेत मनू सहानी कोविड नाईन्टीनवर उपाययोजना म्हणून केंद्र सरकारने सुरू केलेल्या ऑनलाईन हॅकेथॉनचे नाव काय आहे है। एक हॅकेथॉन लाँच केलेलं आहे याचं नाव आहे हॅक द क्रायसिस इंडिया हॅक द क्रायसिस इंडिया हे सुरू करण्यात आलेलं आहे हॅक ए कॉज इंडिया आणि फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन पुणे यांच्याद्वारे फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन पुणे यांच्याद्वारे सुरू करण्यात आलेलं आहे हॅक द क्रायसिस इंडिया हॅक द क्रायसिस इन इंडिया in याचं नाव आहे पुढचा प्रश्न आहे विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने कोविड नाईन्टीनपासून सुरक्षितता म्हणून कोणते केंद्र स्थापन करणार आहे विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने सुरू केलं आहे कवच याचं पर्याय क्रमांक एक अगदी योग्य होईल कवच सेंटर फॉर ऑगमेंटिंग वॉर विथ कोविड हेल्थ क्रायसिस असं याचं नाव आहे कवच विज्ञान व तंत्रज्ञान विभागाद्वारे कमेंट म्हणून सांगा विज्ञान व तंत्रज्ञान विभाग खालीपैकी कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येतं कोणत्या मंत्रालयाअंतर्गत विज्ञान व तंत्रज्ञान विभाग येतं पुढचा प्रश्न आहे दोन हजार एकोणीस वीस या वित्तीय वर्षामध्ये नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया एन एच ए आयद्वारे एकूण किती किलोमीटर लांबीचे नवीन महामार्गांची निर्मिती करण्यात आलेलं आहे दोन हजार एकोणीस वीसमध्ये एकूण तीन हजार सातशे एकोणऐंशी नवीन जे काही महामार्ग आहेत त्यांची निर्मिती करण्यात आलेलं आहे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया याची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये झालेली आहे ॲक्ट एन एच आय ॲक्ट आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा आणि याला वैधानिक किंवा स्वायत्त संस्थेचा दर्जा देण्यात आला आहे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये ही जी संस्था आहे एन एच आय हे राष्ट्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाअंतर्गत येतं याचे ये पहिले अध्यक्ष होते योगेंद्र नरेन याचे हेडक्वार्टर आहे दिल्ली या ठिकाणी एन एच आयचं मुख्यालय आहे दिल्ली या ठिकाणी आणि सध्याचे अध्यक्ष आहेत सुखबीर सिंग संधू जे की एक आय एस ऑफिसर आहेत आणि येण्याचे आहे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे जे काही बोधवाक्य आहे ते आहे नॉट जस्ट रोड्स बिल्डिंग अ नेशन आम्ही फक्त रोड बनवत नाही तर देश उभारणीमध्ये देखील सहकार्य करत आहोत तर याचं उत्तर आहे तीन हजार नऊशे एकोणऐंशी किलोमीटर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने कोविड नाईन्टीन विरोधात जागृती करण्यासाठी एका नवीन गटाची निर्मिती केलं केलेलं आहे हे आहेत नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत अमिताभ कांत हे काय करणार आहे गट तर सार्वजनिक कंपनी भारतीय सार्वजनिक कंपनी आणि आंतरराष्ट्रीय संस्था जे की युनायटेड नेशन्स ए डी बी आहे वर्ल्ड बँक आहे यांच्यासोबत कोविड नाईन्टीन विरोधात एक उपाययोजना करेल अशा प्रकारचे हे नवीन गट निर्मिती करण्यात आलेला आहे याचे अध्यक्ष असणार आहेत नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत नीती आयोग नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया याची स्थापना नियोजन आयोगाच्या ठिकाणी दोन हजार पंधरामध्ये करण्यात आलेलं होतं एक जानेवारी दोन हजार पंधरापासून नीती आयोग लागू आहे तर याचं उत्तर आहे अमिताभ कांत आणि नीती आयोगाचे अध्यक्ष हे भारताचे पंतप्रधान असतात सध्या आहेत नरेंद्र मोदी पुढचा प्रश्न आहे बाबू जगजीवन राम यांचे दोन हजार वीसमध्ये कितवी जयंती साजरी करण्यात आली बाबूजी ज्यांना आपण आदराने म्हणतो तो पण नाव आहे यांचा जन्म एकोणीसशे आठमध्ये झालेला होता पाच एप्रिल एकोणीसशे आठ पाच एप्रिल आपण राष्ट्रीय समता दिनमधून देखील साजरा करतो आणि यंदा यांची एकशे बारावी जयंती होती एकशे बारावी जयंती बाबू जगजीवन राम यांच्या मुलीचं नाव मीरा कुमार आहे जे की भारताच्या पहिल्या महिला लोकसभा अध्यक्षा होत्या आणि आणखीन एक विशेष म्हणजे बाबू जगजीवन राम यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे समता स्थळ समता स्थळ आणि केंद्रीय मंत्रिपदी किंवा केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदी सर्वाधिक काळ राहणारे व्यक्ती कोण आहेत तर बाबू जगजीवन राम जे की बत्तीस वर्ष याने केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद घोषिलं आहे आणि भारताचे पहिले कामगार मंत्री देखील होते नेहरू मंत्रिमंडळामध्ये पहिले कामगार मंत्री बाबू जगजीवन राम भारताचे उपपंतप्रधान म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं आहे एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणऐंशी काळामध्ये भारताचे उपपंतप्रधान म्हणून देखील काम पाहिले आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकशे बारावी जयंती होती बाबू जगजीवन राम एक बिहारचे होते पुढचा प्रश्न आहे टाइम्सच्या हायर एज्युकेशन विद्यापीठ अहवाल दोन हजार वीसमध्ये खालीलपैकी कोणती संस्था भारतात प्रथम क्रमांकावरती आहे टाइम्स ही संस्था लंडनमध्ये आहे लंडनच्या टाइम्स हायर एज्युकेशन विद्यापीठ दोन हजार वीसमध्ये भारतामधील दोन संस्था या संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावरती आहेत एक आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स म्हणजे बेंगळुरू या ठिकाणी आहे आणि दुसरा आहे आय आय टी रोपड आय आय टी रोपड या दोन्ही संस्था तीनशे एक ते ती, तीनशे पन्नास या कॅटेगरीमध्ये पहिल्या क्रमांकावरती आहेत संयुक्तपणे आय आय टी रोपड आणि आय आय सी बेंगळुरू जगामध्ये टाइम्स हाय हायर एज्युकेशन विद्यापीठ दोन हजार वीसच्या अहवालामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे ऑक्सफर्ड विद्यापीठ ऑक्सफर्ड पहिल्या क्रमांकावरती आहे जे की ब्रिटनमध्ये आहे दुसऱ्या क्रमांकावरती आहे कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ज्या की यू एस एमध्ये आहे आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे केम्ब्रिज विद्यापीठ जे की ब्रिटनमध्ये आहे भारतात भारत, भारत हा देश या रँकिंगमध्ये आशिया खंडात पाचव्या क्रमांकावरती आहे चीन अमेरिका आपल्यापेक्षा अगोदरचे देश आहेत तर याचं उत्तर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू पुढचा प्रश्न आहे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे केंद्रीय कॅबिनेटने कोरोना विषाणूच्या संकटामुळे सर्व खासदारांच्या वेतनामध्ये चालू वित्तीय वर्षात किती रुपयांनी घट करण्याचा निर्णय घेतलेला आहे जे काही केंद्रीय कॅबिनेट आहेत कॅबिनेट मंत्री आहेत किंवा संसदेचे जे सदस्य आहेत खासदार आहेत त्यांच्या वेतनामध्ये जवळपास तीस टक्केची कपात यंदा यंदाच्या वित्तीय वर्षामध्ये करण्यात येणार आहे म्हणजेच एक एप्रिल दोन हजार वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकवीस असा आपला वित्तीय वर्ष आहे या वित्तीय वर्षामध्ये तीस टक्के कपात होणार आहे आणि याच्यामध्ये केंद्रीय मंत्री कॅबिनेट मंत्री आणि पंतप्रधान यांचा देखील समावेश आहे या वेतनामध्ये तसेच एक खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधी देखील असतो ज्याला आपण एम पी लॅड्स म्हणतो एम पी एल ए डी एस ओके लॅ लॅड्स एम मेंबर ऑफ पार्लमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम या अंतर्गत जे काही खासदार आहेत त्यांना येत्या दोन वर्षांसाठी जे काही त्यांचा वार्षिक निधी मिळत असतो स्थानिक क्षेत्र विकास निधी जे की पाच कोटी रुपयाचा आहे प्रत्येक खासदारांना आपला स्थानिक क्षेत्र विकास निधी करण्यासाठी दरवर्षी पाच कोटी रुपये देण्यात येतं तर हा जो निधी आहे तो स्थगित करण्यात आलेला आहे आता इ इथून पुढं दोन वर्षांसाठी म्हणजे त्यांना निधी मिळणार नाही का स्थानिक क्षेत्र विकास निधीद्वारे ही जी एम पी लॅड्स आहे याची सुरुवात एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये झालेली होती ज्यावेळेस भारताचे पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव हे होते म्हणजे नरसिंहराव यांचं सरकार होतं एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे त्यावेळेस याचं जे रक्कम होतं ते पाच लाख रुपये होती आणि वाढवत वाढवत दोन हजार अकरा बारामध्ये ही जी निधी आहे ती पाच कोटी रुपये करण्यात आलेलं होतं सध्या स्थानिक क्षेत्र विकास निधीसाठी आपल्या खासदारांना पाच लाख रुप पाच कोटी रुपये मिळतात हे लक्षात ठेवा आणि हा जो निधी आहे तो मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन यांच्या अंतर्गत येतं आणि एमपिलॅड्स याचा वापर करणारा सर्वाधिक वापर कोणत्या राज्यात केला जातो तर तेलंगाणा तेलंगणा प्रथम क्रमांकावर आहे आणि दुसऱ्या क्रमांकावरती आहे सिक्कीम जे की सर्वाधिक याचा वापर करतो या निधीचा वापर करतो आणि सर्वात कमी वापर करतात उत्तराखंड उत्तराखंड जे काही खासदारांच्या वेतनामध्ये कपात करण्यात आला आहे तो कायदा कोणत्या सालचा आहे तर एकोणीसशे चौपन्नचा एकोणीसशे चौपन्न संसद सदस्य वेतन भत्ते पगार कायदा एकोणीसशे चौपन्ननुसार याच्यामध्ये तीस टक्केची कपात करण्यात येणार आहे आणि राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि सर्व राज्यांच्या राज्यपाल यांनी स्वतःहून तीस टक्के आपल्या वेतनामध्ये कपान कर कपात करण्याचं ठरलेलं आहे असं डिक्लेअर झालेलं नाही परंतु स्वतःहून त्यांनी असं केलेलं आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीस टक्के पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्याने कोविड नाईन्टीनवर मात करण्यासाठी फाईव्ह टी प्लॅनची योजना केलेली आहे फाईव्ह टी तर हे सुरू केलं आहे दिल्लीने दिल्ली सरकार अरविंद केजरीवाल यांचं सरकार आपचं सरकार अनिल बैजल हे यातले उपराज्यपाल आहेत नायब राज्यपाल आहेत तर फाईव्ह टीमध्ये काय काय असणार आहे टेस्टिंग टेस्टिंग ट्रॅसिंग त्यानंतर ट्रीटमेंट ट्रीटमेंट त्यानंतर टीमवर्क टीमवर्क आणि ट्रॅकिंग के आय यांचे ट्रॅकिंग असे पाच प्रकारचं फाईव्ह टी प्लॅन घोषणा आहे तर याचं उत्तर आहे दिल्ली जे की यमुना नदीच्या काठी आहे पुढचा प्रश्न आहे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने कोविड नाईन्टीनवर उपाययोजना म्हणून कोणते उपक्रम सुरू केलेला आहे केंद्रीय नागरी उड नागरी उड्डाण मंत्रालय याचे मंत्री आहेत हरदीप सिंग पुरी यांनी सुरू केलेलं आहे लाईफ लाईन उडान लाईफ लाईन उडान याद्वारे काय करण्यात येतं आवश्यक असलेल्या जे काही साधने आहेत औषधं आहेत त्यांचा पुरवठा विमानाद्वारे करण्यात येतो जे ठिकाणी कोविड नाईन्टीनचे रुग्ण आहेत त्यांना औषधे पुरवण्याचं काम विमानाद्वारे करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे लाईफ लाईन उड्डाण या उपक्रमाअंतर्गत हे आहे आपली केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय जगामध्ये अशाच प्रकारचे विमान उड्डाण मंत्रालय आहे ज्याला आपण आय सी ए ओ म्हणतो इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएन एव्हिएशन ऑर्गनायझेशन याचं मुख्यालय आहे कॅनडामधील मॉन्ट्रियल या शहरामध्ये आणि अशाच प्रकारचं आणखीन एक संस्था आहे आय ए टी ओ इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असो ऑर्गनायझेशन याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी तुम्ही कमेंट म्हणून सांगा आणि एस आय सी ए ओचं मुख्यालय आहे मॉन्ट्रियल कॅनडा ज्या ठिकाणी वाडाचं देखील मुख्यालय आहे वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी कॅनडा कॅनडाची राजधानी वटावा पुढचा प्रश्न आहे सात एप्रिल रोजी कोणत्या देशात कोरोना विषाणूमुळे राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आलेली आहे सात एप्रिल जागतिक आरोग्य दिन असतं जागतिक आरोग्य दिन सात एप्रिलला आपण साजरा करतो त्याचं जागतिक आरोग्य संघटनेद्वारे ज्याचं मुख्यालय आहे स्वित्झर्लंडमध्ये जिनवा या ठिकाणी आणि टेट्रॉस अथोन सध्याचे प्रमुख आहेत तर सात एप्रिलला सुरू करण्यात आलेलं आहे राष्ट्रीय आणीबाणी जपानमध्ये जपान ही जी आणीबाणी आहे ती सहा मे मिनिट ही जी आणीबाणी आहे ती सहा मे दोन हजार वीसपर्यंत लागू असणार आहे जपानची राजधानी आहे टोकियो ज्या ठिकाणी दोन हजार वीसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होणार होत्या परंतु त्या आता दोन हजार एकवीसमध्ये होणार आहेत सिन्जो आबे हे येथले पंतप्रधान आहेत बघात नकाशामध्ये कोणत्या ठिकाणी आहे जपान जपान या ठिकाणी आहे हा आशिया खंडाच्या सर्वात पूर्वेला या ठिकाणी रेड कलरमध्ये तुम्हाला दिसत असेल हा पॅसिफिक महासागर आहे आणि या ठिकाणी आपला भारत जपान ज्याला आपण उगवतो सूर्याचा देश आणि पूर्वेकडील ब्रिटन असे देखील आपण जपानला म्हणतो पूर्वेकडील ब्रिटन चला एक प्रश्न विचारतो या ठिकाणी हा एक देश आहे या ठिकाणी हिंदी महासागरामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या पूर्वेला इवन आफ्रिका खंडाच्या पूर्वेला ह्याला हा कोणता देश आहे तुम्हाला कमेंट म्हणून सांगा आणि याचं टोपण नाव देखील तुम्ही सांगा मला पुढचा प्रश्न आहे नासाचे आर्टेमिस मिशन कोणत्या ग्रह किंवा उपग्रहाशी संबंधित आहे आर्टेमिस मिशन नासाचा आहे एन ए ये एस ए नासा आपण म्हणतो जे की याचे हेडक्वार्टर वॉशिंग्टन डी सीमध्ये आहे याची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न झालेली होती ज्या वर्षी डी आर ओची पण आपली स्थापना आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ज्याचे हेडक्वॉर्टर दिल्ली या ठिकाणी आहे याचे मुख्य प्रमुख आहेत जी सतीश रेड्डी आणि नासानं आर्टिमिस मिशन सुरू केलं आहे चंद्रासाठी चंद्र आपल्या पृथ्वीचा उपग्रह आहे चंद्र चंद्रावर मानवी बेस कॅम्प दोन हजार चोवीसपर्यंत या मिशनच्याद्वारे नासा उभारण्यात उभारणार आहे दोन हजार चोवीसपर्यंत चंद्रावर बेस कॅम्प मानवी बेस कॅम्प नासा उभारणार आहे तर याचं उत्तर आहे आर्टेमिस पुढचा प्रश्न आहे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेविषयी खालीपैकी चुकीचे विधान निवडा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा मार्चमध्ये संपन्न झाल्यात संपन्न झाल्यात तर याविषयी चार विधानं दिलेले आहेत त्यापैकी चुकीचं विधान आपल्याला निवडायचं आहे तर बघूयात पहिलं विधान आहे या स्पर्धेची सुरुवात एकोणीसशे तीसमध्ये करण्यात आली तर नाही पहिलंच विधान चुकीचं आहे या ठिकाणी याचं सुरुवात करण्यात आली एकोणीसशे चौतीसमध्ये एकोणीसशे चौतीस तर इनफॅक्ट तिन्ही विधानाबरोबर बरोबर नाही आता दोन हजार वीसमध्ये ही स्पर्धा सौराष्ट्र संघाने प्रथमच जिंकले तर करेक्ट आहे सौराष्ट्र संघाने बंगाल संघाला हरवून फायनलमध्ये जिंकलेलं आहे इनफॅक्ट फायनल जी स्पर्धा होती ती खेळलंच नाही म्हणजे फायनलची मॅच झाली सौराष्ट्र आणि बंगालच्या दरम्यान ही स्पर्धा ड्रॉ झालेली आहे आणि सौराष्ट्रने पहिल्या डावातील आपल्या आघाडीवरती गुन्ह्यातील आघाडीवरती विजय मिळवलेला आहे हाच देखील प्रश्न एका ऑप्शनमध्ये आपल्याला परीक्षेमध्ये दिसायला मिळेल सौराष्ट्राने जिंकलेला आहे पहिल्यांदा जिंकलेलं आहे बंगालला हरवून तर तिसरं विधान आहे सर्वाधिक रणजीक सामने खेळण्याचा विक्रम वसीम जाफर यांच्या नावावरती आहे तर करेक्ट आहे वसीम जाफर यांनी जवळपास एकशे पन्नास सामने खेळलेले आहेत आणि यंदाचं दोन हजार एकोणीस वीसचं एकशे पन्नासावा त्यांचा सामना होता वसीम जाफर आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम देखील वसीम जाफर यांच्याच नावावरती आहे आणि वसीम जाफर कोणत्याही संघाकडून खेळतात तर विदर्भ पूर्वी मुंबईकडून खेळायचे सध्या विदर्भकडून खेळत आहेत त्यानंतर आहे चौथा ऑप्शन ही स्पर्धा सर्वाधिक वेळा मुंबई संघाने जिंकलेली आहे तर याचे देखील उत्तर करेक्ट आहे मुंबईने आत्तापर्यंत एक्केचाळीस वेळा सौराष्ट्र सौराष्ट्रने सौराष्ट्राने आत्तापर्यंत रणजीकरंडक क्रिकेट स्पर्धा एकूण एक्केचाळीस वेळेस जिंकलेल्या आहे इनफॅक्ट एकोणीसशे चौतीसमध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा झाली होती त्यावेळेस पहिल्यांदाच कोणत्या संघाने जिंकला आहे तर मुंबई संघाने जिंकलेलं आहे पहिल्यांदा पहिलं रणजीकरंड कि क्रिकेट स्पर्धा एकोणीसशे चौतीसमध्ये मुंबईने जिंकलेलं आहे आणि दोन हजार वीसची ही जी स्पर्धा होती ती शहाण्णववी शहाऐंशी वी यांची आवृत्ती होती आणि याच्यामध्ये एकूण अडोतीस संघ सहभागी झालेले होते दोन हजार एकोणीस वीसच्या या मॅचमध्ये सर्वाधिक रन काढणारे जे काही खेळाडू आहेत म्हणजे सर्वाधिक रन धावा काढले आहेत राहुल दलाल यांनी जे की अरुणाचल प्रदेश संघाकडून खेळतात आणि सर्वाधिक विकेट आहेत सौराष्ट्राचे कॅप्टन जयदेव हुनाडकट यांच्या नावावरती जयदेव उनाडकट सौ सर्वाधिक बळी आणि फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच आहेत अर्पित वसावदा अर्पित वसा वदा हे आहेत फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो मध्य प्रदेश संघाचा एक खेळाडू आहे रवी यादव रवी यादव यांनी आपल्या पहिल्याच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये क्रिकेटच्या सामन्यामध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये यांनी हॅट्रिक घेतलेला आहे आणि असा करणारा हा पहिला खेळाडू आहे म्हणजेच याचं रणजीमध्ये किंवा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा हा खेळतो आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये हॅट्रिक घेतलेला आहे असा तो एकमेव आणि पहिला खेळाडू ठरलेला आहे रवी यादव जे की मध्य प्रदेश संघाचा आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अयोग्य आहे इंडिया सायबर कॉप ऑफ द इयर पुरस्कार दोन हजार एकोणीसमध्ये खालीपैकी कोणाला मिळा मिळालेला आहे इंडिया सायबर कॉप ऑफ द इयर पुरस्कार हे सी बी आयचे अधिकारी आहेत बी पी राजू बी पी राजू या ठिकाणी तुम्ही बघू शकता बी पी राजू एका राजस्थानमधील इंजिनिअरिंग एक कॉलेज होतं त्या कॉलेजचं जे का ऑनलाईन प्रवेश परीक्षा आहे त्याच्यातील फसवणुकीचा प्रकार यांनी उघडकीस आलेला होता त्यामुळं बी पी राजू यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे सायबर कॉप ऑफ द इयर पुरस्कार बी पी राजू पुढचा प्रश्न आहे पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत आजपासून पंधरावा वित्त आयोग लागू झालेला आहे एक एप्रिलपासून एक एप्रिलपासून आणि पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत एन के सिंग एन के सिंग एक एप्रिलपासून हा आयोग लागू झालेला आहे पाच वर्षासाठी असणार आहे चौदा वित्त आयोग चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते वाय व्ही रेड्डी आणि तेराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते डॉक्टर विजय केळकर नुकतेच एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे की नुक राजकोषीय तूट कमी करण्यासाठीची एक समिती त्या समितीचे अध्यक्ष देखील डॉक्टर एन के सिंग असणार आहेत तर पंधरा आयोगाचे अध्यक्ष एन के सिंग पुढचा प्रश्न आहे नुकतेच मिस डांग थी नॉक थीन भारत भेटीवर आले होते ते कोणत्या देशाचे उपराष्ट्रपती आहेत मिस डांग थी नॉक थिन हे आहेत व्हिएतनामचे उपराष्ट्रपती व्हिएतनाम या ठिकाणी ते भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटलेले आहेत आणि भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्याशी देखील त्यांचा संवाद झालेला आहे नकाशामध्ये बघूयात व्हिएतनाम कोणत्या ठिकाणी आहे हा आपला भारत आहे हा सगळा जगाचा नकाशा आहे आणि भारताच्या पूर्वेला या ठिकाणी आहे व्हिएतनाम या ठिकाणी त्याला चीनची बॉर्डर त्यानंतर लाओसची बॉर्डर आणि या ठिकाणी हा जो प आ, महासागर आहे पॅसिफिक महासागर याची देखील सीमा याला लागलेला आहे पिवळ्या कलरचं तुम्हाला नारंगी कलर तुम्हाला दिसत असेल व्हिएतनाम या ठिकाणी आणखीन एकदा क्लिअर करून घेऊयात व्हिएतनाम हा पांढरा कलरचा जो दिसतो तुम्हाला व्हिएतनाम आहे व्हिएतनामची राजधानी आहे हनोई हनोई लाओसची बॉर्डर लागलेली ला ला आहे लाओस चीन त्यानंतर कंबोडिया अशा प्रकारच्या देशांची शे ला लागलेली आहे हा जो हिरव्या कलरमध्ये तुम्हाला दिसत असेल ही नदी ही मेकॉंग नदी आहे खूप महत्वाची नदी आहे मेकॉंग नदी जी की लाओस आणि थायलंडच्या बॉर्डरवरून वाहते लाओस आणि थायलंडची बॉर्डर कोणत्या नदी बनवत असेल तर मेकॉंग रिवर पुढचा प्रश्न आहे सार्कचे नवीन प्रमुख कोण बनलेले आहेत साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉपरेशन त्याला आपण म्हणतो सार्क याची स्थापना आठ डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये झालेली होती याचं मुख्यालय आहे नेपाळची राजधानी काठमांडू या ठिकाणी काठमांडू आणि सार्कमध्ये एकूण आठ सदस्य देश आहेत त्याच्यामध्ये भारत बांगलादेश अफगाणिस्तान भूतान श्रीलंका नेपाळ पाकिस्तान आणि मालदीव असे आठ देश या सार्कचे सदस्य आहेत तर सार्कचे नवीन प्रमुख सेक्रेटरी जनरल जे बनले आहेत ते आहेत येसाला विराकून येसाला विराकून पूर्वी ते अमजद हुसेन सियाल यांच्या ठिकाणी आता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि हे श्रीलंकेचे आहेत येसाला विराकून श्रीलंका या देशाचे आहेत श्रीलंकेची राजधानी आहे श्रीवर्धन जयपुरा कोट्टे भारतातील कोणत्या संस्थेने क्वॉरंटीन नावाचे ॲप तयार केले आहे क्वॉरंटीन नावाचं ॲप तयार केलं आहे आय आय टी बॉम्बेने आय आय टी बॉम्बे तर या ॲपचं काम काय असणार आहे जे व्यक्ती क्वारंटाईनमध्ये आहेत ते जर पळून जात असतील तर हे ॲप त्यांना पकडण्यात मदत करेल शासनाला म्हणजे एखाद्या जर कोरोना पॉझिटिव्ह असेल एखादा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असेल आणि त्याला क्वारंटाईनमध्ये ठेवला असेल तर असा व्यक्ती जर बाहेर पडला घरातून किंवा त्या क्वारंटाईनमधून तर तो इतरांना देखील कोरोना पॉझिटिव्ह बनवू शकतो तर असं होऊ नये म्हणून क्वारंटीन ॲप मदत करणार आहे आय आय टी बॉम्बे आय आय टी बॉम्बेने काही दिवसापूर्वी भारताचा एक स्वदेशी मायक्रो प्रोसेसर देखील बनवलं होतं त्याचं नाव होतं अजित अजित आणि आय आय टी मद्रासानं बनवलेलं होतं चिप त्याचं नाव आहे शक्ती शक्ती मद्रासचं आहे आणि बॉम्बेचं आहे चिप मद्रास आणि भारतातील पहिले आय आय टी कोणते आहे तुम्हाला कमेंट म्हणून सांगा भारतातील पहिले आय आय टी कोणते आहे आणि हे ॲप आहे क्वारंटाईन ॲप यावर लिहिलं आहे स्टे सेफ फ्रॉम कोविड नाईन्टीन पुढचा प्रश्न आहे उत्कल दिन कधी साजरा केला जातो ॲक्च्युली उत्कल दिन हा ओडिसाचा स्थापना दिवस आहे ओडिशा ओडिशाची स्थापना झाली होती एक एप्रिल एक एप्रिल एकोणीसशे छत्तीसमध्ये आणि ओडिसाची तर याचं उत्तर काय असेल एक एप्रिल उत्कल दिवस ओडिसा ओडिसाची राजधानी भुवनेश्वर आहे आणि ओडिसा सध्याचे मुख्यमंत्री आहेत नवीन पटनायक राज्यपाल आहेत प्रोफेसर गणेशी लाल ओडिसामध्ये सिमलीपाल आणि भितरकनिका हे दोन राष्ट्रीय उद्यान आहेत आशिया सर्वात मोठे खाऱ्यापाण्याचे सरोवर चिलका सरोवर देखील ओडिसा राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे स्टँडर्ड इन इंडिया नावाचे पोर्टल खालीपैकी कोणी सुरू केलेलं आहे स्टँडर्ड इन इंडिया in नावाचे पोर्टल हे सुरू केलेलं आहे केंद्रीय पर्यटन मंत्रालयातर्फे केंद्रीय पर्यटन मंत्रालय विदेशी पर्यटक जे का जे भारतामध्ये आहेत त्यांना मदत करण्यासाठीचं हे पोर्टल आहे स्टँडर्ड इन इंडिया कमेंट म्हणून सांगा केंद्रीय पर्यटन मंत्री कोण आहेत आणि कृषी मंत्री आहेत हर्षवर्धन सिंग कृषीमंत्री आणि ग्रामीण विकास मंत्री हे दोन्ही पण मंत्री आहेत नरेंद्रसिंग तोमर यांच्याकडे आणि हर्षवर्धन यांच्याकडे आहे आरोग्य मंत्रालय पर्यटन मंत्री कोण आहेत कमेंट म्हणून सांगा खालीलपैकी कोणत्या राज्याने प्रज्ञाम नावाचे ॲप लाँच केलेलं आहे प्रज्ञाम नावाचं ॲप आहे आपल्या झारखंड सरकारचं झारखंड झारखंडची राजधानी रांची आहे झारखंडचे मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन आणि राज्यपाल आहेत द्रौपदी मुर्मू झारखंडमध्ये बेतला राष्ट्रीय उद्यान आहे आणि पलामू नावाचं व्याघ्र प्रकल्प देखील आहे झारखंड झारखंडमध्ये पानचेत त्यानंतर मैथून तिलैया अशा प्रकारचे डॅमसुद्धा आहेत पुढचा प्रश्न आहे नुकतेच मारिया टेरेसा यांचे कोरोना व्हायरसमुळे निधन झाले ते कोणत्या देशाचे राणी होते मारिया टेरेसा हे कोरोना व्हायरसमुळे निधन पा होणारे पहिले राजघराण्यातील व्यक्ती ठरलेले आहेत आणि हे होते स्पेनचे स्पेन स्पेनची राजधानी आहे माद्रिद स्पेनची राजधानी माद्रिद आहे पुढचा प्रश्न आहे भारतातील खालीलपैकी कोणत्या शहरात मोदी किचन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे मोदी किचन उपक्रम सुरू करण्यात आला आहे कोइंबटूर या ठिकाणी कोइंबटूर जे की तामिळनाडूमध्ये आहे कोइंबटूरला केंद्रीय ऊस प्रजाती संशोधन संस्था देखील आहे भारत सरकारने कोविड नाईन्टीनची अद्ययावत माहिती देण्यासाठी कोणते ट्विटर हँडल सुरू केले आहे है। ट्विटर हँडल सुरू केलं आहे त्याचं नाव आहे हॅशटॅग है? इंडिया फाईट्स कोरोना हॅशटॅग इंडिया फाईट्स कोरोना तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पुढचा प्रश्न आहे सौरकणांचा अभ्यास करण्यासाठी खालीपैकी कोणती संस्था सनराईज मोहीम सुरू करणार आहे सनराईज मोहीम सुरू करणार आहे नासातर्फे नासा नासाचं हेडक्वार्टर आहे वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी ज्या ठिकाणी अमेरिकेचं देखील राजधानी आहे वॉशिंग्टन डी सी नासाची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्नची आहे आणि एकोणीसशे अठ्ठावन्न अठ्ठावन्न आहे आपल्या डीओ डी आर ओची पण स्थापना डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन डी आर डी ओची स्थापना आणि नासाची स्थापना एकोणीशे अठ्ठावन्नच आहे डी आर डी ओचे हेडक्वार्टर आहे नवी दिल्ली या ठिकाणी त्याचे प्रमुख आहेत सध्या जी सतीश रेड्डी नासातर्फेच बरेचसे मिशन देखील दरवेळेस लाँच करत असतात नासासारखेच आपली जे आहे इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन याची स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरची आहे सध्याचे प्रमुख आहेत एस शिवान नासा इस्रोचं हेडक्वॉर्टर बेंगलोरला आहे आणि इस्रोने सौर मालिकेसाठी किंवा कि सूर्याचा अभ्यास करण्यासाठी जे काही मिशन आहे ना इस्रोचं मिशन त्याचं नाव आहे आदित्य आदित्य यल वन आदित्य एल वन आहे इस्रोचं मिशन सूर्याचा अभ्यास करण्यासाठी एक दोन पॉईंट एक्स्ट्रा सांगतो सरस हे जे बनवलेलं आहे सरस काय आहे तर हे एक इंजिन आहे इंजिन आहे आणि सरस बनलेलं आहे डी आर डी ओ आणि सी एस आय सी एस आय आर दोन्ही मिळून डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्ग ऑर्गनायझेशन आणि काउन्सिल ऑफ सायंटिफिक इन इंडस्ट्रीयल रिसर्च सी एस आय आर ह्या दोघांनी मिळून एक इंजिन बनवलेलं आहे त्याचं नाव आहे सरस आणि डी आर डी ओ आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आय आय एस सी जी की बेंगलुरमध्ये आहे ह्या दोघांनी मिळून बनवलेलं आहे एक स्फोटक शोधक त्याचं नाव आहे रेडर एक्स एक्सप्लोजिव्ह शोधक आहे रेडर एक्स हे दोघांनी मिळून बनलेलं आहे डी आर डी ओ आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स जे की बेंगळूर या ठिकाणी आहे खालीलपैकी कोणत्या राज्याने अन्नपूर्णा आणि पुरवठा मित्र पोर्टल सुरू केलेलं आहे अन्नपूर्णा आणि पुरवठा मित्र सुरू केला आहे उत्तर प्रदेश राज्याने तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अन्नपूर्णा या योजनेचा उद्देश असणार आहे जे काही तयार अन्न आहे ते, ते मिळेल आणि पुरवठा मित्र या पोर्टलच्याद्वारे जवळचे जे काही किराणा दुकान आहे याची माहिती तेथील नागरिकांना मिळेल उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनऊ उत्तर प्रदेशमध्ये सध्या बी जे पीचं सरकार आहे आणि मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल उत्तर प्रदेशमध्ये एकच राष्ट्रीय उद्यान आहे ते मध्ये दुधवा राष्ट्रीय उद्यान दुधवा राष्ट्रीय उद्यान उत्तर प्रदेश पुढचा प्रश्न आहे भारतीय रेल्वेच्या कोणत्या विभागाने लॉकडाऊनच्या दरम्यान अत्यावश्यक जे काही वस्तू आहेत त्यांचा पुरवठा करण्यासाठी दूध दुरंतो विशेष रेल्वा सुरू रेल्वे सुरू केलं आहे दूध दुरांतो विशेष रेल्वे हे सुरू केलं आहे सिकंदराबाद सिकंदराबाद रेल्वे स्टेशनने आणि सिकंदराबाद हे दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सिकंदराबाद आणि सिकंदराबाद रेल्वे स्टेशनला ग्री ग्रीन, ग्रीन प्लॅटिनम रेटिंगचा दर्जा मिळवणारा भारतातील पहिलं रेल्वे स्टेशन आहे ग्रीन प्लॅटिनम रेटिंगचा दर्जा भारतामध्ये सध्या अठरा रेल्वे झोन आहेत आणि अठरा आहे विशाखापट्टणम जे की दक्षिण पूर्व किनारी रेल्वेचं मुख्यालय आहे आंध्र प्रदेशमध्ये बघात आपण जे काही रेल्वे मुख्यालय आहेत ते कोणते कोणते ठिकाणी आहेत हे आहे मुंबई फिटी ज्याला आपण सेंट्रल रेल्वे म्हणतो आणि ही पूर्व दिशा आहे ही पश्चिम ही दक्षिण आणि ही उत्तर दिशा आहे तर पूर्व रेल्वे विभागाचं मुख्यालय कोलकाता या ठिकाणी आहे पश्चिम विभागाचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे मुंबईमध्ये मुंब पश्चिम रेल्वेचं मुख्यालय आणि सेंट्रल रेल्वेचं मुख्यालय दोन्ही ठिकाणी मुंबईमध्येच आहे परंतु ठिकाण वेगवेगळे आहे त्यानंतर उत्तर रेल्वेचं मुख्यालय दिल्लीला आहे दक्षिण रेल्वेचं मुख्यालय चेन्नईला आहे आणि दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय सिकंदराबाद उत्तर मध्य रेल्वेचं मुख्यालय अलाहाबाद या ठिकाणी आहे पश्चिम उत्तर किंवा उत्तर पश्चिम रेल्वेचं मुख्यालय जयपूर जे की राजस्थानची राजधानी आहे जयपूर या ठिकाणी आहे पूर्व मध्य रेल्वेचं मुख्यालय हाजीपूर या ठिकाणी आहे आणि पश्चिम मध्य रेल्वेचं मुख्यालय जबलपूर जे की मध्य प्रदेशमध्ये आहे दक्षिण पश्चिम या रेल्वेचं मुख्यालय हुबळी जे की कर्नाटकमध्ये आहे आणि दक्षिण पूर्व रेल्वेचं मुख्यालय बिलासपूर या ठिकाणी आहे तसेच उत्तर पूर्व मुख्या याचं मुख्यालय गोरखपूर या ठिकाणी आहे आणि उत्तर पूर्व सीमांत रेल्वेचं मुख्यालय मालेगाव या ठिकाणी आहे आणि कोलकाता मेट्रो आहे त्याचं मुख्यालय कोलकाता या ठिकाणी आहे भुवनेश्वर हे ठिकाणी आहे हे तुम्ही कमेंट म्हणून सांगा की भुवनेश्वर कोणत्या ठिकाणाचं मुख्यालय आहे भुवनेश्वर तर अशा प्रकारचे सर्व रेल्वे विभाग आहेत दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय जे की सिकंदराबाद आहे या सिकंदराबादचं एक प्रादेशिक मुख्यालय आहे महाराष्ट्रामध्ये ते बघूयात कोण सांगते कमेंटमध्ये सिकंदराबाद रेल्वे विभागाचं एक प्रादेशिक मुख्यालय किंवा प्रादेशिक ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी आहे एकच ठिकाणी आहे महाराष्ट्रामध्ये ते कोणत्या ठिकाणी आहे तुम्हाला कमेंट म्हणून सांगा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या विमान कंपनीने महत्त्वपूर्ण वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी भारतातील पहिली कार्गो ऑन सीट फ्लाईट सुरू केलं आहे कार्गो ऑन सीट फ्लाईट सुरू केलं आहे स्पाइस जेट या कंपनीने स्पाइस जेट आणि स्पाइस जेट कंपनीचे मालक कोण आहेत अजय सिंग अजय सिंह हे आहेत स्पाइस जेट कंपनीचे मालक आणि अशा प्रकारचे कार्गो ऑन सीट फ्लाईट पहिल्यांदा को कोणत्या दोन ठिकाणादरम्यान धावली किंवा उड्डाण कोण कोणत्या दोन ठिकाणादरम्यान झालं तर दिल्ली टू चेन्नई याचं पहिलं उड्डाण आहे स्पाइस जेट कंपनीचं जे की मालक आहेत अजय सिंग हे आहे स्पाइस जेट फर्स्ट कार्गो ऑन सीट फ्लाईट पुढचा प्रश्न आहे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी दातांच्या आरोग्यासाठी कोणती वेबसाईट सुरू केली आहे दातांच्या आरोग्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन सिंग हर्षवर्धन यांनी सुरू केला ई दंती ई दंत सेवा ई दंत सेवा तर याचं पर्याय क्रमांक तीन योग्य आहे हर्षवर्धन यांचा मतदारसंघ कोणता आहे ते तुम्हाला कमेंट म्हणून सांगा भारत सरकारने परराष्ट्र व्यापार धोरण फॉरेन ट्रेड पॉलिसी ज्याला आपण एफ टी पी म्हणतो याला किती वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर फॉरेन ट्रेड पॉलिसी याला एक वर्षाची मुदत दिलेली आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच एकतीस मार्च दोन हजार वीस रोजी या पराष्ट्रवाप धोरणाची मुदत संपत होती तर याला आता एकतीस मार्च दोन हजार एकवीसपर्यंत वाढवण्यात आले आहे पुढचा प्रश्न आहे कोरोना वाच मोबाईल ॲप कोणत्या राज्याचे आहे कोरोना वॉच हे मोबाईल ॲप आहे आपल्या आप कर्नाटक राज्याचं कर्नाटक कर्नाटकमध्ये सध्या बी जे पीचं सरकार आहे आणि मुख्यमंत्री आहेत बी एस येडियुरप्पा आणि राज्यपाल आहेत वजूभाई वाला कर्नाटकमध्ये बन्नारघट्टा औंशी त्यानंतर नागरहोल अशा प्रकारचे बांदेपूर अशा प्रकारचे राष्ट्रीय उद्यान आहेत तर याचं उत्तर आहे कर्नाटक पुढचा प्रश्न आहे सरकारच्या नवीन रहिवासी नियमानुसार आता जम्मू व मधील रहिवासी होण्यासाठी कमीत कमी किती वर्षे जम्मू काश्मीरमध्ये राहणे योग्य आवश्यक आहे जम्मू काश्मीरमध्ये किती वर्षे राहावं लागेल की जम्मू काश्मीरचा रहिवासी म्हणून आपल्याला होण्यासाठी तर हे आहे कमीत कमी पंधरा वर्ष पंधरा वर्ष जम्मू काश्मीरमध्ये राहावं लागेल आणि जम्मू काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश म्हणून आला एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणवीस आणि राजधानी आहे श्रीनगर पुढचा प्रश्न आहे दोन हजार वीससाठी जागतिक पुस्तक राजधानी म्हणून कोणत्या शहराला घोषित करण्यात आलेला आहे जागतिक पुस्तक राजधानी वर्ल्ड बुक कॅपिटल दोन हजार वीससाठी आहे क्वालालंपूर क्वालालमपूर जे की मलेशियाची राजधानी आहे मलेशियाची राजधानी क्वालपूर या ठिकाणी आहे आणि क्वालांपूर याच ठिकाणी वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनचं मुख्यालय देखील आहे बी डब्ल्यू एफ तर हे जाहीर कोणी केलं तर युनेस्को युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन युनेस्को आपण ज्याला म्हणतो त्याचं हेडक्वार्टर आहे फ्रान्सची राजधानी पॅरिस या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे न्यूयॉर्कमधील दोन हजार एकोणीसमध्ये झालेला पहिला जो प्राणी आहे वाघ आहे त्याचा हत्या न्यूयॉर्कमधील दोन हजार एकोणीसमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे त्या वाघाचं ओके कोरोना व्हायरसमुळं मृत्यू झालेला आहे त्या वाघाचं नाव काय असं विचारलं आहे तर याचं उत्तर आहे नादिया नादिया तुम्ही तुम्ही बघू शकता या ठिकाणी नादिया हे वाघ आहे याचा मृत्यू झालेला आहे आणि कोरोनामुळं मृत्यू झालेला हा पहिला प्राणी आहे न्यूयॉर्कमध्ये झालेलं आहे नादिया नावाचा एक जिल्हा देखील भारतामध्ये आहे पश्चिम बंगाल राज्यामध्ये पश्चिम बंगाल ज्या ठिकाणातून झुलन गोस्वामी आहेत खालीलपैकी कोणत्या कंपनीने भारतातील पहिला कोविड नाईन्टीन होम टेस्ट किट तयार केलं आहे म्हणजे घरी बसूनच आपण आपल्याला कोरोना व्हायरस झालेला आहे की नाही ओळखू शकतो आणि बायोन कंपनीने तयार केलेला आहे होम टेस्ट किट दोन हजार रुपये असं एवढं याची किंमत आहे आणि घरातल्या घरी बसूनच आपण दहा मिनटात ओळखू शकतो की आपल्याला कोरोना झालेला आहे की नाही होम टेस्ट किट बायोन कंपनी आणि अशा प्रकारचे हे टेस्ट किट आहे पुढचा प्रश्न आहे जागतिक होमिओपॅथी दिन कधी साजरा केला जातो वर्ल्ड होमिओपॅथी डे दहा एप्रिल असतं दहा एप्रिल डॉक्टर सॅम्युएल हॅनेमान यांची जयंती असते आणि होमिओपॅथीचे जे जनक म्हणतो आपण डॉक्टर सॅम्युएल हॅनेमान हे आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता ना फाउंडर ऑफ होमिओपॅथी म्हणून आपण यांना ओळखतो आणि दहा एप्रिल अठराशे सतराशे पंचावन्न त्यांचा जन्म आहे म्हणून दहा एप्रिल आपण होमिओपॅथी डे म्हणून साजरा करतो आयुषमध्ये होमिओपॅथी हा शब्द आहे आयुर्वेद योगा अँड नॅचरोपॅथी त्यानंतर युनानी सिद्ध आणि होमिओपॅथी सिद्धा ही आपली भारतीय दक्षिण भारतातील एक उपचार पद्धती आहे सिद्धा आणि आयुष नावाचं आपल्यात एक मंत्रालय देखील आहे त्याचे मंत्री आहेत श्रीपद यशो नाईक त्यांचं मतदारसंघ आहे उत्तर गोवा आयुष मंत्रालय तर हे आहे होमिओपॅथी डे टेन एप्रिल पुढचा प्रश्न आहे विजडनद्वारे सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू दोन हजार वीसचा किताब कोणाला देण्यात आलेला आहे विजडनद्वारे विजडनला आपण क्रिकेटचं बायबल म्हणतो अशा प्रकारे सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा जो काही पुरस्कार आहे तो मिळाला आहे बेन स्टोक्स यांना इंग्लंडचे ऑलराऊंडर बेन स्टोक्स बेन स्टोक्स यांनाच आय सी सीकडून दोन हजार एकोणीसमध्ये बेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर जो अवॉर्ड असतो सर गॅरी सोबर्स ट्रॉफी ज्याला आपण म्हणतो तो देखील मिळालेला आहे आणि विजडनद्वारे दोन हजार वीसमध्ये सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू म्हणून गौरवण्यात आलेला आहे ॲलिसा पेरी ॲलिस पेरी जे की ऑस्ट्रेलियाचे आहेत ऑस्ट्रेलिया ॲलिस पेरी सर्वोत्कृष्ट महिलाचा पुरस्कार आय सी सीकडून देखील यांनाच मिळाला आहे ज्याला आपण म्हणतो रिचेल सर रिचेल हे हो फ्लिंट अवॉर्ड आणि पुरुषांमध्ये आहेत बेन स्टोक्स म्हणजे आय सीसीचे दोन्ही अवॉर्ड ज्यांना मिळाले आहेत त्यांना विजिडनद्वारे सर्वोत्कृष्ट क्रिकेटरचा पुरस्कार देखील मिळाला आहे पुढचा प्रश्न आहे फोर्फच्या दोन हजार वीस मधील जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीनुसार जगातील सध्या श्रीमंत व्यक्ती कोण आहेत फोर्सनुसार ही यादी आहे आणि याच्यामध्ये ॲमेझॉन कंपनीचे सीईओ आणि संस्थापक जेफ बेजोस हे याच्यामध्ये प्रथम क्रमांकावरती आहेत जे की अमेरिकेचे आहेत जेफ बेजोस या ठिकाणी तुम्ही नकाशामध्ये बघू शकता जेफ बेझोस आणि दुसऱ्या क्रमांकावरती आहेत अमेरिकेचेच बिल गेट्स आणि तिसऱ्या क्रमांकावरचे आहेत बर्नार्ड अर्नॉल्ट तिसरा क्रमांक खूप महत्त्वाचा आहे बर्नार्ड अर्नॉल्ट जे की फ्रान्सचे आहेत फ्रान्स बर्नार्ड अर्नॉल्ट आणि या फोफची चौतीसावी बैठक नुकतेच पार पडली त्याच्यामध्ये त्यांना डिक्लेअर करण्यात आलेलं आहे आणि अशा ते सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत जॅक मा आणि दुसऱ्या क्रमांकावरती आहेत भारताचे मुकेश अंबानी पुढचा प्रश्न आहे लॉकडाऊनच्या काळामध्ये म्हणजे लॉकडाऊन तीस एप्रिलपर्यंत वाढवणारा भारतातील पहिला राज्य कोणतं आहे तीस एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवलेला आहे ओडिसा राज्याने ओडिसा ओडिशाची राजधानी भुवनेश्वर आहे आणि मुख्यमंत्री आहेत नवीन पटनायक ओडिशामध्ये शिमलीपाल राष्ट्रीय उद्यान आणि भितरकनिका दोन राष्ट्रीय उद्याने आहेत सिमलीपाल आणि भितरकनिका ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना पेटा आ, पेटा इंडियन पेटा इंडियातर्फे पे, जो काही एक पुरस्कार देखील मिळालेला आहे जे तसेच ओडिसा राज्याने ही जी लॉकडाऊन आहे तीस एप्रिलपर्यंत वाढलं आहेच किमान सतरा जून पर्यंत सर्व शैक्षणिक संस्था बंद राहतील असं देखील ओडिशा राज्यानं डिक्लेअर केलं आहे मुख्यमंत्री आहेत प्रोफेसर गणेशी लाल पुढचा प्रश्न आहे खालीपैकी कोणत्या मंत्रालयाने कोविड नाईन्टीनच्या व्यवस्थापनासाठी इंटिग्रेटेड गव्हर्नमेंट ऑनलाईन ट्रेनिंग त्याला आपण आय गॉट किंवा आय जीओ टी पोर्टल लाँच केलं ला आहे आय जी ओ टी हे पोर्टल लाँच केलं ला आहे भारताचे मानव संसाधन विकास मंत्रालय त्याला आपण एम एच आर डी म्हणतो मिनिस्टर ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट एम एच आर डी त्याचे मंत्री आहेत रमेश पोखरियाल निशंक निशंक जे की हरिद्वार उत्तराखंडचे आहेत याचा मतदारसंघ आहे हरिद्वार उत्तराखंड, उत्तराखंड मानव संसाधन विकास मंत्रालय यांनी सुरू केलं आहे आणि मानव संसाधन विकास मंत्रालयानेच एक ऑनलाईन चॅलेंज सुरू केलं होतं एक ऑनलाईन पोर्टल त्याचं नाव आहे समाधान समाधान विद्यार्थ्यांना दिले जे काही नवोपक्रम आहेत त्यांच्या प्रोत्साहनासाठी समाधान पोर्टल सुरू लाँच केलं ला आहे मानव संसाधन विकास मंत्रालय आणि काही दिवसापूर्वी कर्तव्य शगुन अशा प्रकारचे पोर्टल देखील मानव संसाधन विकास मंत्रालयाचे होते मंत्री आहेत रमेश पोखरियाल निशंक पुढचा प्रश्न आहे नियंत्रक व महालेखा परीक्षक ज्यांना आपण कॅग म्हणतो कंट्रोलर ऑडिटर ऑफ जनरल कॅगच्या अहवालानुसार पर्यावरणीय अपराधांमध्ये कोणता राज्य भारतात प्रथम क्रमांकावरती आहे म्हणजेच कोणतं राज्य पर्यावरणीय जे काही गुन्हे आहेत त्याच्यामध्ये प्रथम क्रमांकावर भारता आहे भारतामध्ये सध्या आपले कॅग आहेत राजीव महर्षी राजीव महर्षी किती आहेत हे तुम्हाला कमेंट म्हणून सांगा कॅग विषयी जे काही भारतीय राज्यघटनेमध्ये कलम आहे एकशे अठ्ठेचाळीस कलम एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे एक्कावन्न पर्यंत याची एक नोंद आहे एक आणि एकशे अठ्ठेचाळीस नुसार कॅगची जे काही नेमणूक का आहे ते राष्ट्रपती करतात तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे राजस्थान राजस्थानामध्ये गेल्या काही दिवसामध्ये किंवा गेल्या वर्षीमध्ये सर्वाधिक अपराध या पर्यावरणीय संबंधी दाखल झालेले आहेत कॅग राजस्थान राजस्थानमध्ये सध्या केवलादेव सारिस्का रणथंबोर दर्रा आणि डेझर्ट हे सर्व राष्ट्रीय उद्यान आपल्या राजस्थानमध्ये आहेत केवलादेव राष्ट्रीय उद्यान याला जागतिक वारसास्थळामध्ये देखील नोंद झालेलं आहे असे राजस्थान राजधानी आहे जयपूर ज्याला आपण पिंक सिटी म्हणतो पुढचा प्रश्न आहे अंतराळात स्पेस वॉक करणारे जगातील पहिले व्यक्ती कोण आहेत त्यांचं नुकतेच निधन झालं हे आहेत हे आहेत रशियाचे ॲलेक्सी लिओनोव्ह ॲलेक्सी लिओनो जे स्पेस वॉक करणारे पहिले व्यक्ती ठरलेले आहेत जगातील पहिले व्यक्ती आणि ऑप्शनमध्ये पहिलं आहे युरी गागरेन हे कोण आहेत तर हे अंतराळात जाणारे पहिले व्यक्ती आहेत युरी गागरेन जे की रशियाचेच आहेत रशिया युरी गागारेन आणि अंतराळात जाणारी पहिली महिला कोण आहे तर ते आहे व्हॅलेंटिना तेरेश कोवा व्हॅलेंटिना तेरेश कोवा या आहेत पहिली महिला आणि पहिले पुरुष आहेत युरी गागारेन आणि अलेक्सी लिओनो यांनी पहिल्यांदा स्पेसवॉक केलेलं आहे चौथा पर्याय खूप महत्त्वाचा आहे क्रिश्टिना कोच क्रिशिना कोच यांनी काय केलेलं आहे तर याने अंतराळात सर्वाधिक जास्त दिवस स्पेसवॉक करणारे महिला आहे जे रेकॉर्ड झालेला आहे क्रिस्टिना कोच किती दिवस त्यांनी केलेलं आहे हे तुम्हाला कमेंट म्हणून सांगा आणि ह्याने रेकॉर्ड तोडलेलं आहे पेगी विटसन यांचं तर हे अशा प्रकारे अंतराळात स्पेसवॉक करतात मधुबन हे खालीपैकी कोणत्या पिकाची बायोफोर्टिफाईड जात आहे तर मधुबन हे आहे गुजरातमधील एका शेतकऱ्याने याचं जात विकसित केलेलं आहे वल्लभभाई मारवाणी यांनी आणि हे आहे गाजर गाजर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे आहेत गुजरातमधील शेतकरी वल्लभभाई मारवानिया आणि यांनी ही जात विकसित केलेली आहे गाजराची मधुबन पुढचं आहे आंतरराष्ट्रीय अंतरात्मा दिन दोन हजार वीसमध्ये सर्वात प्रथम केव्हा साजरा करण्यात आला आंतरराष्ट्रीय अंतरात्मा दिन दोन हजार वीसपासून आपण साजरा करायला सुरुवात केला आहे पाच एप्रिलला पाच एप्रिलला दरवर्षी आता आंतरराष्ट्रीय अंतरात्मा दिन साजरा करण्यात येईल युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशननी सांगितलेलं आहे पुढचा प्रश्न आहे खालीपैकी रेल्वेच्या कोणत्या घटकाने दोन हजार वीस या आर्थिक वर्षामध्ये जवळपास चारशे एकतीस रेल्वे इंजिनची निर्मिती करून लिम्का लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सामील झालेला आहे लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सामील झालेले आहे चित्ररंजन लोकोमोटिव वर्क्स चित्तरंजन लोकोमोटिव वर्क जे की पश्चिम बंगालमध्ये आहे पश्चिम बंगालमध्ये आणि चारशे एकतीस रेल्वे इंजिनाची निर्मिती करण्यात आलेलं आहे नुकतेच रेल्वेने एक स्वस्त व्हेंटिले व्हेंटिलेटर देखील सुरू केलेलं होतं त्याचं नाव आहे जीवन भारतीय रेल्वेचं स्वस्त व्हेंटिलेटर आहे जीवन आणि जे काही दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे सिकंदराबाद हे देखील एक विशेष दूध दुरंतो रेल्वे देखील सुरू करण्यात आलेलं आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चित्रंजन लोकोमोटिव्ह वर्क्स भारताने नुकतेच अफगाणिस्तानला दिलेल्या हेलिकॉप्टरचे नाव काय आहे भारताने अफगाणिस्तानला एक हेलिकॉप्टर दिलेलं आहे त्याचं नाव आहे यम आय ट्वेंटी फोर यम आय चोवीस या ठिकाणी तुम्ही हेलिकॉप्टर बघू शकता अफगाणिस्तानची राजधानी काबूल आहे ज्या ठिकाणी बाबरचं समाधीस्थळ आहे आणि राजधानी आहे काबुल ओके तर अफगाणिस्तानचे सध्याचे दुसऱ्यांदा पंतप्रधान आहेत राष्ट्राध्यक्ष आहेत अशरफ घनी अशरफकनी अफगाणिस्तान आणि भारत यांच्या दरम्यान जवळपास एकशे सहा किलोमीटरची भूसीमा आहे अफगाणिस्तानमध्ये भारताचे राजदूत आहेत विनय कुमार पुढचा प्रश्न आहे नुकतेच क्वालालंपूरमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय शून्य कचरा शहर परिषदमध्ये भारतातील कोणत्या शहराला शून्य कचरा शहर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे क्वालालंपूर हे आहे मलेशियाची राजधानी मलेशिया आणि कमेंट म्हणून सांगा मलेशियाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत जे की पूर्वी होते महातीर मोहम्मद जगातील सर्वाधिक वयाचे होते आता नवीन कोण बनलेले आहेत तर कोल्हापूरमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय शून्य कचरा शहर परिषदेमध्ये केरळची राजधानी तिरुअनंतपुरम याला शून्य कचरा शहर म्हणून घोषित करण्यात आलं आहे झिरो वेस्ट सिटी ज्याला आपण म्हणतो तिरुअनंतपुरम केरळ केरळचे मुख्यमंत्री आहेत विजयन आणि राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान पुढचा प्रश्न आहे लुडोविक ऑर्बन हे खालीलपैकी कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत लुडोविच ऑर्बन हे आहेत रोमानिया रोमानियाचे नवीन पंतप्रधान रोमानिया आपण बघू शकतो तुम्ही नकाशामध्ये रोमानियाची राजधानी आहे बुखारेस्ट बुखारेस्ट रोमानियाची राजधानी आहे आणि रोमानिया हे युरोप खंडातील देश आहे या ठिकाणी तुम्ही लाल कलरमध्ये बघू शकता रोमानियाला बल्गेरिया त्यानंतर युक्रेन त्यानंतर हंगेरी अशा प्रकारचे जे काही देश आहे त्याची सीमा लागलेली आहे रोमानिया पुढचा प्रश्न आहे ऋतु करिदल यांना खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाने मानत डॉक्टरेट पदवी देऊन गौरवलेला आहे ऋतू करिदल ज्यांना आपण रॉकेट वुमन ऑफ इंडिया असे म्हणतो आणि यांना लखनऊ विद्यापीठानं मानद डॉक्टरी पदवी देऊन गौरविलं आहे या आहेत रितु करीदल या कोण आहेत चांद्रयान जे काही द्वितीय मिशन होतं चांद्रयान दोन या मिशनचे ते मिशन डायरेक्टर आहेत चांद्रयान द्वितीय मिशन डायरेक्टर ऋतु करीदल रॉकेट वुमन ऑफ इंडिया पुढचा प्रश्न आहे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशातील ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहित करण्यासाठी कोणते अभियान सुरू केलं आहे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ज्याला आपण एम एच आर डी म्हणतो मिनिस्टर ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट एम एच आर डी जेचे मंत्र मंत्री आहेत रमेश पोखरियाल निशंक यांचं मत मतदारसंघ आहे हरिद्वार उत्तराखंड तर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहित करण्यासाठी पोर्टल सुरू केलं आहे अभियान सुरू केलं आहे त्याचं नाव आहे भारत पडे ऑनलाईन भारत पढे ऑनलाईन या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे एम एच आर डी मंत्रालयाचं आहे भारत पडे ऑनलाईन तर काही दिवसापूर्वी एम एच आर डीनं आणखीन काही पोर्टल लॉन्च केलेले होते त्याचं नाव आहे समाधान कर्तव्य त्यानंतर शगुण शगुण त्यानंतर दोन दिवसापूर्वीचं आहे आय गॉट आय जी ओ टी हा मी गेल्या लेक्चरमध्ये कवर केला आहे त्यानंतर आहे एक केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठीचे शाला दर्पण ओके शाला दर्पण हे देखील आहे आपल्या एम एच आर डी मंत्रालयाचं मंत्री आहेत रमे, रमेश रमेश पोखरियाल निशंक मित्रांनो आपण आपल्या या लेक्चरमध्ये कमीत कमी वेळामध्ये जास्ती जास्त माहिती अशी पाहिलेली आहोत तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमधून नक्की सांगा आणि अशाच प्रकारे व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग पुढे भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार द आर्ट ऑफ हर डील हे पुस्तक खाली कोणाचे आहे या ठिकाण तुम्ही बघू शकता द आर्ट ऑफ हर डील हे पुस्तक आहे मेरी जॉर्डन यांचं मेरी जॉर्डन द आर्ट ऑफ हर डील द अनटोल्ड स्टोरी ऑफ मेलेनिया ट्रम्प जे काही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी आहेत त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे तर ट्रम्प यांच्यावरती सेम तशाच प्रकार आणखी एक पुस्तक आहे ट्रम्प द आर्ट ऑफ द डील यांचं पुस्तकाचं नाव आहे ट्रम्प द आर्ट ऑफ द डील आणि हे पुस्तक आहे द आर्ट ऑफ हर डील दनटो अनटोल्ड अंट, स्टोरी ऑफ मेलेनिया ट्रम्प तर दोन्हीमध्ये कन्फ्यूज होऊ नका माझ्या चर्चित पुस्तके व लेखके हा जो एक चांगला चॅप्टर आहे क्वचित याच्यावरती जर प्रश्न विचारला तर आपल्या ह्या चॅ चॅप्टरमधून मिळेल तुम्हाला नक्कीच हा हा देखील व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती बघू शकता त्याचं लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन किंवा आपल्या प्लेलिस्टमध्ये दे, देखील हा व्हिडिओ तुम्हाला नक्की मिळेल तर तो देखील व्हिडिओ तुम्ही जरूर पाहून घ्यायचा आहे पुढचा प्रश्न आहे युनिसेफसोबत मिळून खालीलपैकी कोणत्या कंपनीने ब्रेक द चेन हे अभियान सुरू केलं आहे ब्रेक द चेन हे अभियान सुरू केलेलं आहे हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीने हिंदुस्थान युनिलिव्हर ब्रेक द चेन युनिसेफ युनिसेफची स्थापना एकोणीसशे सेहेचाळीस आहे आणि युनिसेफला एकोणीसशे पासष्टमध्ये नोबेल पारितोषिक देखील मिळालेलं आहे युनायटेड नेशन्स जनरल एमर्जन्सी फंड आपण ज्याला म्हणतो त्याचे हेडक्वार्टर आहे न्यूयॉर्क एक ठिकाणी आणि प्रमुख कोण आहेत हे तुम्हाला कमेंट म्हणून सांगा पुढचा प्रश्न आहे खालीपैकी नुकतेच फिजी आणि सॉलोमन द्वीपसमूहमध्ये आलेल्या चक्रीवादळाचे नाव काय आहे फिजी व सोलोमन द्वीपसमूह यामध्ये नुकतेच एक वादळ आलेलं आहे त्याचं नाव आहे हेरॉल्ड हेरॉल्ड तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा ऑस्ट्रेलिया खंड आहे आणि ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेला या ठिकाणी आहे फिजी बेट समूह आणि याच बेटाच्या थोडंसं उत्तरेला आहे या ठिकाणी सोलोमन द्वीपसमूह तर या ठिकाणी आलेला आहे आपल्या हेरॉल्ड हे चक्रीवादळ फिजी फिजीची राजधानी आहे सुवा पुढचा प्रश्न आहे द आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन हे पुस्तक खाली कोणी लिहिलेलं आहे द आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन हे पुस्तक लिहिलेलं आहे भारताचे अमर्त्य सेन यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये ह्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे अर्थशास्त्रामध्ये तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता द आर्ग्युमेंटेटिव इंडियन डॉक्टर अमर्त्य सेन पुढचा प्रश्न आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय एकता पुरस्कार दोन हजार सतरा अठरा खालीपैकी कोणाला मिळालेला आहे दोन हजार सतरा अठराचा इंदिरा गांधी राष्ट्रीय एकता पुरस्कार हे मिळालेलं आहे चंदीप्रसाद भट भट यांना चंदीप्रसाद भट या ठिकाणी तुम्ही त्यांना बघू शकता पुढचा प्रश्न आहे मास्क मास्कला सार्वजनिकपणे बंधनकारक करणारा भारतातील पहिला शहर कोणता आहे तर काही दिवसापूर्वी कोरोना आलेला आहे त्याला प्रतिबंध म्हणून आपण मार्क मास्क वापरत असतो तर मास्कला सार्वजनिकपणे बंधन करणारा आपला महाराष्ट्रातील शहर आहे मुंबई महाराष्ट्राची राजधानी मुंबई मुंबईचे जे काही मुंबईमध्ये सध्या कोरोनाचे जे काही रुग्ण आहे ते संख्या वाढतेच आहे तर ते कमी करण्याचा प्रयत्न म्हणून या मास्कला सार्वजनिकपणे बंधनकारक आपण केलो आहोत महाराष्ट्राचे जे काही पर्यटन मंत्री आहेत पर्यटन व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी याची घोषणा केलेली आहे तर काही दिवसापूर्वी आदित्य ठाकरे यांनी असं देखील के घोषणा केली होती की मुंबई ही चोवीस तास खुली राहील चोवीस इंटू सेवन म्हणजे चोवीस तास खुली राहील असं देखील त्यांनी डिक्लेअर केलेलं होतं तर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या मूळ भारतीय वंशाच्या व्यक्तीची नियुक्ती शिकागो येथील न्यायालयात न्यायाधीश म्हणून करण्यात आलेली आहे शिकागो जे की अमेरिकेमध्ये आहे या ठिकाणी गोरखपूरचे आहेत सामिया नसीम यांचं सामिया नसीम यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेली आहे शिकागो या ठिकाणी ते मूळत उत्तर प्रदेशमधील गोरखपूर या ठिकाणचे आहेत पुढचा प्रश्न आहे आणि अठराशे त्र्याण्णवमध्ये जे काही धर्म परिषद झालेली होती त्यामध्ये भारताचं प्रतिनिधित्व विवेकानंद स्वामी विवेकानंद यांनी केलेलं होतं शिकागो याच ठिकाणी ग्लोबल फायनान्सद्वारे भारतातील सर्वोत्कृष्ट बँक खालीपैकी कोणती आहे ग्लोबल फायनान्सद्वारे स्टेट बँक ऑफ इंडिया ज्याला आपण एस बी आय म्हणतो ते भारतातील सर्वोत्कृष्ट बँक आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एस बी आयचं हेडक्वार्टर कोणत्या ठिकाणी आहे हे तुम्हाला कमेंट म्हणून सांगा एक जुलै एकोणीसशे पंचावन्नमध्ये याची एक स्थापना झालेली होती सध्याचे प्रमुख आहेत रजनीश कुमार पुढचा प्रश्न आहे कोविड नाईन्टीनवर उपाय म्हणून नाडी हे मोबाईल ॲप कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित क्यों प्रदेशाने सुरू केलं आहे तर याची राजधानी आहे पुदुच्चेरी आणि केंद्रशासित प्रदेश आहे हे या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आहे मुख्यमंत्री आहेत व्ही नारायणस्वामी आणि नायब राज्यपाल आहेत किरण बेदी किरण बेदी पुढचा प्रश्न आहे अकरा एप्रिल रोजी राष्ट्रीय मातृत्व सुरक्षित दिन म्हणून साजरा केला जातो तर त्या दिवशी खालीपैकी कोणत्या व्यक्तीची जयंती असते तर तुम्ही ओळखलं असेल हे आहेत महात्मा गांधी यांची पत्नी कस्तुरबा गांधी कस्तुरबा गांधी यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे एकोणसत्तरमध्ये झालेला आहे आणि बावीस फेब्रुवारी एकोणीशे चव्वेचाळीसमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक तीन कस्तुरबा गांधी यांचं समाधीस्थळ आगाखान पॅलेस पुण्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे बँक बोर्ड ब्युरोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर आपण बी बी पी म्हणतो बँक बोर्ड ब्युरो याचे अध्यक्ष आहेत सध्याचे भानुप्रताप शर्मा तर पर्याय क्रमांक एक याचं अगदी योग्य होईल बँक बोर्ड ब्युरोचं हेडक्वॉर्टर आहे मुंबई या ठिकाणी हे न्यूजमध्ये असण्याचं कारण म्हणजे बँक बोर्ड ब्युरोचे जे काही सर्व सदस्य आहेत या सर्व सदस्यांचा कालावधी हा दोन वर्षाने सरकारने नुकतेच वाढवलेला आहे तर दोन वर्षाचं एक्सेंट यांना दिलेलं दिलेलं आहे वाढ आहे दोन वर्षाचं तर पुढचा प्रश्न आहे कोविड नाईन्टीनवर उपचार म्हणून प्लाझ्मा थेरपीचे परीक्षण करणारा भारतीय पहिलं राज्य कोणतं आहे कोविड नाईन्टीनवर उपचार म्हणून प्लाझ्मा थेरपीचं परीक्षण केलेलं आहे केरळ राज्याने केरळ तर नीती आयोगाच्या एका हेल्थ केअर इंडेक्समध्ये देखील केरळ प्रथम क्रमांकावरती आहे आणि भारतामध्ये कोविड नाईन्टीनचा पहिला रुग्ण हा केरळमध्ये आढळलेला होता केरळची राजधानी आहे तिरुवनंतपुरम केरळचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत पिनाराई विजयन आणि राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान केरळमध्ये पेरियार राष्ट्रीय उद्यान सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान त्यानंतर मथिकेट्टन शोला पंबाडम शोला अनाईमडू शोला अशा प्रकारचे राष्ट्रीय उद्यान हे आपल्या केरळमध्ये आहेत पुढचा प्रश्न आहे क्राकाटा ज्वालामुखी खालीपैकी कोणत्या देशात आलेला आहे कोणत्या देशात आहे ओके क्राकाटाऊ ज्वालामुखी नुकतंच याचा उद्रेक देखील झालेला आहे म्हणून हे न्यूजमध्ये होतं आणि क्राकाटाऊ आहे आपल्या इंडोनेशियामध्ये इंडोनेशिया इंडोनेशियाची राजधानी आहे सध्या तरी आहे जाकार्ता आणि याची राजधानी याने दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलेलं आहे ईष्ट कालीमंथन या ठिकाणी इश्ट कालीमंथन तर हे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे आहे ज्वालामुखी क्राकाट आणि गेल्या वर्षी आणखीन एक ज्वालामुखीचा उद्रेक झालेला होता ताल ज्वालामुखी हे आहे फिलिपाईन्समध्ये ताल फिलिपाईन्समध्ये आहे आणि गेल्यावरचीच एटना माउंट एटना आणि स्ट्रॉम्बोली या दोन ज्वालामुखीचा देखील उद्रेक झालेला होता जे की इटलीमध्ये आहेत इटलीमध्ये तीन महत्त्वाचे ज्वालामुखी आहेत तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे फेसुवियस एटना आणि स्ट्रॉम्बोली हे आहेत आपल्या इटलीमध्ये आणि ताल आहे फिलिपाईन्समध्ये आणि क्राकाटो आहे इंडोनेशियामध्ये तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इंडोनेशिया आणि माउंट फिजियम मा आहे जपानमध्ये पुढचा प्रश्न आहे कोविड ॲक्शन प्लॅटफॉर्म खालीपैकी कोणत्या कंपनी लॉन्च केलेला आहे कोविड ॲक्शन प्लॅटफॉर्म हे लॉन्च केलं आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजे जागतिक आर्थिक मंच कोविड ॲक्शन प्लॅटफॉर्म -E -E World Forum. आ, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ई एफ वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हे काय केलं आहे तर डब्ल्यू एच ओला म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेला मदत म्हणून हे प्लॅटफॉर्म लाँच केलं आहे कोविड ॲक्शन प्लॅटफॉर्म वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमतर्फे तर आपला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात शिक्षक हक्क दिन म्हणून कधी साजरा केला जातो शिक्षक हक्क दिन महाराष्ट्रामध्ये असतं अकरा एप्रिलला अकरा एप्रिल अठराशे सत्तावीसमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचं जन्मदिन झालेलं आहे म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये शिक्षक हक्क दिन म्हणून साजरा करतो महात्मा फुले यांचं निधन अठ्ठावीस नोव्हेंबर अ अठराशे नव्वदमध्ये झालेलं आहे तर महात्मा फुले यांचं मूळ गाव जे होतं ते साताऱ्यातील कटगुण या ठिकाणी होतं यांच्या पत्नीचं नाव आहे सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारीला असतो तीन जानेवारी तर कमेंट म्हणून सांगा तीन जानेवारीला महाराष्ट्रामध्ये आपण काय म्हणून साजरा करतो तर सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण महाराष्ट्रामध्ये कोणता दिवस म्हणून साजरा करतो महात्मा फुले यांनी तृतीय रत्न त्यानंतर गुलामगिरी तसेच अस्पृश्यांची कैफियत सार्वजनिक सत्यधर्म शेतकऱ्यांचा आसूड अशा प्रकारचे ग्रंथ लिहिलेले आहेत तर महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यातील पुण्यामध्ये भारतातील पहिली मुलींची शाळा काढलेली आहे भिडे यांच्या वाड्यामध्ये हे देखील एक्स्ट्रा माहिती तुम्ही लक्षात ठेवा दोन हजार वीसमध्ये डाळ संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडलेलं आहे दोन हजार वीसमध्ये म्हणजे यंदा डाळ संमेलन पार पडलेलं आहे पुण्यातील लोणावळा या ठिकाणी लोणावळा पुणे पुढचा प्रश्न आहे महिला एकेरीमध्ये ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार वीसची विजेती कोण आहे ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप महिला एकेरीमध्ये आहे ताईजू इंग ताई जू यिंग आणि पुरुषांमध्ये पुरुष एकेरीमध्ये विजेते आहेत व्हिक्टर एक्सेलसन पुढचा प्रश्न आहे दोन हजार वीसमधील खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेममध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोणते विद्यापीठ आहे दुसऱ्या क्रमांकावरती आहे आपल्या महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पहिल्या क्रमांकावरती आहे पंजाब युनिव्हर्सिटी जे की पंजाबमध्ये आहे पहिल्या क्रमांकावरती आहे आणि आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दुसऱ्या क्रमांकावरती टॉप केलेला आहे आणि हे स्पर्धा पार पडलेल्या होत्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स भुवनेश्वर या ठिकाणी आणि यावर्षीच्या खेलो इंडिया यूथ गेम्स पार पडलेल्या आहेत आसाममधील गुवाहाटी या ठिकाणी त्याच्यामध्ये महाराष्ट्राने प्रथम क्रमांक के प प्रथम क्रमांक पटवलेला आहे पुढचा प्रश्न आहे वॉक थ्रू मास्क सॅनिटायझेशन टनल स्थापन करणारे पहिले रेल्वे स्टेशन कोणते आहे वॉक थ्रू मास्क सॅनिटायझेशन टनल स्थापन करणारं पहिले रेल्वे स्टेशन आहे अहमदाबाद रेल्वे स्टेशन अहमदाबाद रेल्वे स्टेशन जे की गुजरातमध्ये आहे हे अशा प्रकारचं रेल्वे स्टे टनल आहे आणि एक बोगदा आहे ज्याच्यातून बाहेर येताना किंवा ये चालून येताना आपल्याला जे काही टेस्ट आहे कोरोना टेस्ट ते केलं जाईल आणि भारतीय रेल्वेचे सध्याचे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आहेत व्ही के यादव आणि रेल्वेमंत्री कोण आहेत केंद्रीय रेल्वेमंत्री हे तुम्हाला कमेंटमधून नक्की सांगा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या आय आय टीने डिजिटल स्टेथोस्कोप तयार केला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता डिजिटल स्टेथोस्कोप हे तयार केलं आहे आय आय टी बॉम्बे म्हणजे आपल्या आय आय टी मुंबईने हे स्टेथोस्कोप श् स्टेटोस्कोप काय करणार आहे तर दूरवरूनही आपल्या हृदयाचे ठोके याला ह्याद्वारे आपल्याला मोजता येतील काही दिवसापूर्वी आय आय टी बॉम्बेने एक ॲप देखील मोबाईल ॲप देखील तयार केलं होतं कोविड नाईन्टीनसाठी त्याचं नाव आहे क्वारंटीन कॉरंटिन ॲप पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात महाविशुबा पनाक्रांती महाविशुबा पनाक्रांती हा दिवस नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो हे ओडिया भाषेमध्ये साजरा करतात आणि ओडिया ही भाषा आहे ओडिसा राज्याची याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ओडिशा आणि आसाममध्ये साजरा करतो आपण बिहू आसाममध्ये नवीन वर्षाला म्हणतात बिहू जसं केरळमध्ये म्हणतात त्याला विशू केरळमध्ये विशू म्हणतात आणि पश्चिम बंगालमध्ये नवीन वर्षाला म्हणतात पोईला बैशाख आणि पंजाबमध्ये बैसाखी आहे तमिळनाडूमध्ये नवीन वर्षाचं नाव आहे पुथांडू पुथांडू जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो तर याचं उत्तर आहे महाविशोबा पणासंक्रांती ओडिशा ओडिशाची राजधानी आहे भुवनेश्वर आणि मुख्यमंत्री आहेत नवीन पटनाईक जे की बिजू जनता दल या पक्षाचे आहेत राज्यपाल आहेत प्रोफेसर गणेशी लाल पुढचा प्रश्न आहे नुकतेच युक्ती नावाचे पोर्टल खालीपैकी कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केलेलं आहे युक्ती हे पोर्टल लॉन्च केलं आहे केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय जे की याचे मंत्र आहेत रमेश पोखरियाल निशंक आणि युक्तीचे देखील एक फुल फॉर्म आहे तो म्हणजे यंग इंडिया कॉम्बॅटिंग कोविड विथ नॉलेज टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन यंग इंडिया कॉम्बॅटिंग कोविड विथ नॉलेज टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन मानव संसाधन विकास मंत्रालय पुढचा प्रश्न आहे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार हे मिळालेलं आहे संजय गुप्ता संजय गुप्ता यांना देखी दैनिक जागरण या पत्रिकेचे संपादक आहेत संजय गुप्ता पुढचा एक प्रश्न आहे तो पुस्तकावरती आधारित आहे आशा अँड द स्पिरिट बर्ड आशा अँड द स्पिरिट बर्ड हे पुस्तक कोणाचे आहे या पुस्तकाला हे यांचं पहिलंच पुस्तक आहे जसबिंदर बिलन यांचं आहे आणि यांचं हे पहिलंच पुस्तक आहे या पुस्तकाला कोस्टा चिल्ड्रन अवॉर्ड दोन हजार एकोणीसमध्ये जे की यू केद्वारे दिला जातो युनायटेड किंगडमद्वारे ब्रिटनद्वारे कोस्टा चिल्ड्रन अवॉर्ड मिळालेला आहे या पुस्तकाला आशा अँड द स्पिरिट बर्ड जसबिंदर बिलन पुढचा प्रश्न आहे प्राण्यांसाठी क्वारंटीनची सुविधा उपलब्ध करून देणारे भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे आतापर्यंत आपण मानवासाठी क्वारंटाईनची सुविधा उपलब्ध करून देतो तो आता प्राण्यांसाठी देखील उपलब्ध करून देण्यात आलं आहे भारतातील जे की पहिले राष्ट्रीय उद्यान होतं जिम कॉर्पोरेट राष्ट्रीय उद्यान जे की उत्तराखंड या राज्यामध्ये आहे पूर्वी या राष्ट्रीय उद्यानाला हॅले नॅशनल पार्क असे देखील म्हटलं जायचं हॅले जे की उत्तराखंडमध्ये आहे आणि उत्तराखंडमधील सर्व राष्ट्रीय उद्याने आपण बघूयात उत्तराखंडची राजधानी ही डेहराडून आहे आणि नवीन उन्हाळी राजधानी आहे गैर सेन गैर सेन ही नवीन राजधानी डिक्लेअर करण्यात आलेलं आहे तर उत्तराखंडमध्ये जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान आहे नंदादेवी राष्ट्रीय उद्यान गोविंद पशुविहार राष्ट्रीय उद्यान गंगोत्री राष्ट्रीय उद्यान आणि राजाजी राष्ट्रीय उद्यान हे सर्व राष्ट्रीय उद्यान आपल्या उत्तराखंड राज्यामध्ये आहेत पुढचा प्रश्न आहे युरोपियन पार्लमेंटद्वारे साकारोव पुरस्कार दोन हजार वीस खालीपैकी कोणाला देण्यात आलेला आहे साकारोव पुरस्कार हे युरोपियन पार्लमेंटद्वारे देण्यात येतं आणि हे देणे हे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून देतात एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून आणि यंदा हे चीनचे इलाम तोटी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे इलाम तोटी या ठिकाणी तुम्ही त्यांना बघू शकता हे आहेत इ तोटी पुढचा प्रश्न आहे जगातील पहिले होम मॅरेथॉनचे आयोजन कोठे करण्यात आलेलं आहे होम मॅरेथॉन म्हणजे ग्राउंडवर न जाता आपण आपल्या घरीच याचं हे स्पर्धा धावायचं आहे जवळपास बेचाळीस पॉईंट एकशे पंच्याण्णव किलोमीटरची ही स्पर्धा असणार आहे आणि ही स्पर्धा आहे आयोजित करण्यात आलेलं आहे नुकतेच दुबईमध्ये दुबई जे की संयुक्त अरब अमेरिके ज्या ज्याला आपण यू ए म्हणतो यामध्ये आहे यू एची राजधानी आहे अबुधाबी आणि दुबई या ठिकाणी इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचं देखील आहे ज्याला आपण आय सी सी म्हणतो आणि याचे प्रमुख आहेत शशांक मनोहर जे की भारताचे आहेत आणि सीईओ आहेत मनू सहानी दोन हजार एकोणवीसला सहिष्णुतेचे वर्ष म्हणून खालीपैकी कोणत्या देशाने जाहीर केलेलं आहे ज्याला आपण टॉलरन्स इयर म्हणतो सहिष्णुतेचे वर्ष हे घोषित केलेलं आहे केलेलं आहे यू ए ईने युनायटेड अरब अमिरात ज्याची राजधानी आहे अबुधाबी युनायटेड अरब अमिरात दोन हजार एकोणवीस सहिष्णुतेचे वर्ष पुढचा प्रश्न आहे नुकतेच चर्चेत असलेल्या झरमाट मॅटरहॉर्न पर्वत कर, पर्वत शिखर कोणत्या देशादरम्यान आहे कोणत्या दोन देशांदरम्यान आहे मॅटरहॉर्न हे जे खूप प्रसिद्ध पर्वत शिखर आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे खूप चर्चेत होतं कारण हे दोन देशांच्या दरम्यान आहे इटली आणि स्वित्झर्लंड इटली आणि स्वित्झर्लंड कारण हे जे पर्वत आहे मॅटरहॉर्न पर्वत हे पर्वत रांगात युरोप खंडातमध्ये आहे युरोप या खंडामध्ये आहे जवळपास चार हजार चार हजार चारशे अष्ट्याहत्तर चव्वेचाळीस अष्ट्याहत्तर एवढं मीटर उंचीचं हे पर्व शिखर आहे हे चर्चेत असण्या असण्याचं कारण म्हणजे हे पर्व शिखर चोवीस मार्चपासून जे काही विविध विषय आणि देशांचे ध्वज आहेत या शिखरावरती रोषणाई करण्यात येत आहे चोवीस मार्चपासून चोवीस मार्चपासून आणि भारताचे देखील तिरंगा ध्वज या पर्वत शिखरावरती जे काय ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता याचं रोषणाई करण्यात आलेलं आहे अठरा एप्रिल रोजी अठरा एप्रिल म्हणजे भारताचा तिरंगा ध्वज कोणत्या दिवशी या पर्वत शिखरावरती रोषणाईनं झगमगाट्यानं कर करण्यात आलं आहे तर अठरा एप्रिल ज्या दिवशी जागतिक वारसा वारसा दिन असतो वारसा स्थळ दिवस अठरा एप्रिल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता चोवीस मार्च रोजी पहिल्याच दिवशी यांनी हे जे रोषणाई केलं होतं ते लाईट इज होप या नावाने केलं होतं हे दोन देशांच्या दरम्यान आहे इटली आणि स्वित्झर्लंड इटलीची राजधानी रोम आहे आणि स्वित्झर्लंडची राजधानी काय आहे हे तुम्ही कमेंटमधून नक्की सांगा ओके स्वित्झर्लंडची राजधानी कमेंटमधून सांगा आणि इटलीची राजधानी रोम आहे ज्या ठिकाणी वर्ल्ड फूड प्रोग्राम आणि वर्ल्ड फूड ऑर्गनायझेशन डब्ल्यू एफ ओ आणि डब्ल्यू एफ पी याचं मुख्यालयदेखील आहे रोममध्ये आहे तर हे लक्षात ठेवा मॅटर पर्वत शिखर पुढचा आहे जागतिक वारसा दिन कधी साजरा केला जातो आत्ताच मी सांगितलेलं आहे जागतिक वारसा दिन हे असतं वर्ल्ड हेरिटेज डे अठरा एप्रिल रोजी अठरा एप्रिल एकोणीसशे ब्याऐंशीपासून आपण अठरा एप्रिल रोजी साजरा करतो युनेस्कोद्वारे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन त्याचं मुख्यालय आहे फ्रान्सची राजधानी पॅरिस या ठिकाणी आणि याचे प्रमुख आहेत ऑड्री आझोले आणि युनेस्कोतर्फे घोषित करण्यात आला अठरा एप्रिल जागतिक वारसा दिन दोन हजार वीसचं जे काही थीम आहे विषय आहे ते आहे शेअर्ड कल्चर शेअर्ड कल्चर शेअर्ड हेरिटेज आणि शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी हे दोन हजार वीसच्या जागतिक वारसास्थळ दिनाचा थीम आहे आणि जागतिक वारसास्थळामध्ये समावेश होणारं भारतातील पहिलं ठिकाण आहे एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये भारतातील तीन तीन नाही चार ठिकाणांना जागतिक वारसास्थळामध्ये समावेश करण्यात आलेला आहे पहिला आहे ताजमहल ताजमहल त्यानंतर आपल्या अजिंठा लेणी अजिंठा लेणी आणि लेणी हे ना सेपरेट सेपरेट आहे एकोणीस त्र्याऐंशी आणि चौथं ठिकाण कोणतं आहे हे तुम्ही मला कमेंटमधून सांगा पुढचा प्रश्न आहे एका पुस्तकावरती आधारित आहे सेटलिंग टू द टॉप सेटलिंग टू द टॉप द स्टोरी ऑफ पी सिंधू हे पुस्तक खालीपी कोणी लिहिलेलं आहे म्हणजे ज जन्मापासूनच्या आत्तापर्यंतचा वर्ल्ड चॅम्पियन होण्यापर्यंतचा जे काही पी व्ही सिंधू यांचा प्रवास आहे हे या पुस्तकामध्ये यांनी रेखाटलेलं आहे तर हे पुस्तक आहे फी कृष्णास्वामी यांचं फी कृष्णास्वामी आणि पी व्ही सिंधू हे चर्चेत होत्या कारण यांना बी बी सी बी बी सी त्यानंतर टाईम्स बी बी सी टाईम आणि ई एस पी एन बी बी सी टाईम्स आणि ई एस पी द्वारे बेस्ट प्लेयर ऑफ द इयर म्हणून घोषित केलेला आहे बी बी सी ई एस पी एन आणि टाईम्स बेस्ट प्लेयर कोण आहेत तर पी व्ही सिंधू पी व्ही सिंधू पुढचा प्रश्न आहे तुम्ही माझा जे काही बुक्स आणि ऑथर्स याच्यावरती एक दोन व्हिडिओ एक व्हिडिओ मी यापूर्वी अपलोड केलेला आहे तो देखील व्हिडिओ तुम्ही नक्कीच प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता खाली सुरक्षा ग्रीड अभियान खालीलपैकी कोणत्या बँकेने सुरू केलं आहे सुरक्षा ग्रीड अभियान हे सुरू केलं आहे हाऊसिंग अँड डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजे एच डी एफ सी बँकेने एच डी एफ सी सोशल डिस्टन्सिंगसाठी हे जे अभियान आहे हे सुरू केलं बैंक। आहे एच डी एफ सी बँक एच डी एफ सी बँकेचं हेडक्वार्टर कोणत्या ठिकाणी आहे हे तुम्हाला कमेंट म्हणून सांगा डब्ल्यू डब्ल्यू एफ डब्ल्यू डब्ल्यू एफ म्हणजेच वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड आहे वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड च्या भारताच्या पर्यावरण शिक्षण कार्यक्रमासाठी खाली पे कोणाला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे अँबॅसेडर कोण आहेत डब्ल्यू डब्ल्यू एफसाठी तर हे आहेत सहा वेळेस नाही सहा वेळेस नाही पाच वेळेस वर्ल्ड चॅम्पियन झालेले विश्वनाथन आनंद ग्रँड मास्टर विश्वनाथन आनंद जे की पाच वेळा चॅम्पियन आहेत चेसमध्ये हे चेस खेळतात बुद्धिबळ ज्याला आपण म्हणतो आणि विश्वनाथन आनंद हे राजीव गांधी खेलतज्ञ पुरस्काराचे पहिले मानकरी देखील आहेत आणि यांचं एक आत्मचरित्र आहे ज्याला आपण माइंड मास्टर म्हणतो माइंड मास्टर विश्वनाथन आनंद पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या संस्थेद्वारे कोविड वर जागृतीसाठी टीम मास्क फोर्स उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे टीम मास्क फोर्स हे जे काही उप उपक्रम आहे ते सुरू केला आहे बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया म्हणजेच बी सी सी आयने बी सी सी ए आय बी सी सी आयचे जे काही हेडक्वार्टर आहे ते आहे मुंबई या ठिकाणी मुंबई याची स्थापना झालेली आहे एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये सध्याचे प्रमुख आहेत अध्यक्ष आहेत सौरव गांगुली आणि सचिव आहेत जय शहा जय शहा हे बी सी सी सचिव आहेत याची स्थापना झालेली होती एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये आणि मास्कचे महत्त्व पटवून देण्यासाठी जे काही क्रिकेट क्रिकेटपटू आहेत फेमस क्रिकेटपटू त्यांचा ज्यांचा वापर मास्कचे महत्त्व पटवून देण्यासाठी या अभियानाद्वारे करण्यात येणार आहे टीम मास्क फोर्स बी सी सी आय पुढचा प्रश्न आहे कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तीस जूनपर्यंत कोणत्या राज्याने चुईंगमला बंदी केली आहे आपल्या राज्यामध्ये चुईंगमला बंदी केला आहे तीस जूनपर्यंत हिमाचल प्रदेशने तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हिमाचल प्रदेश याची राजधानी आहे शिमला शिमला आणि उन्हाळी राजधानी आहे धर्मशाला धर्मशाला उन्हाळी राजधानी शिमला आहे आणि हिवाळी राजधानी आहे धर्मशाला शिमला या ठिकाणी केंद्रीय बटाटा संशोधन केंद्र देखील आहे हिमाचल प्रदेश शिमला चुंगमला बंदी केलेला आहे आणि हिमाचल प्रदेशमधील जे काही राष्ट्रीय उद्यान आहे ते बघूयात पिन व्हॅली खीरंगा सिंबलबारा आणि ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क हे खूप महत्त्वाचे ग्रेट हिमालयन करण्याचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये देखील आहे हे पाच सहा राष्ट्रीय उद्याने हिमाचल प्रदेशमध्ये आहेत आत्तापर्यंत तुम्हाला राष्ट्रीय उद्याने आपल्या चालू घडामोडीमधून रोज ऐकून ऐकून पाठच होऊन गेलेले असतील ओके पुढचा प्रश्न आहे दोन हजार वीसमध्ये ई गव्हर्नन्सवर राष्ट्रीय परिषद कुठे पार पडलेला आहे ई गव्हर्नन्सवर राष्ट्रीय परिषद दोन हजार वीसमध्ये पार पडले आहे मुंबई या ठिकाणी महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि याचं थीम होतं यंदाचं हे तेवीसावे वर्ष होतं तेविसावे ई गव्हर्नन्स वर्ष आहे आणि हे प फेब्रुवारी दोन दोन हजार वीसमध्ये पार पडलं आहे फेब्रुवारीमध्ये आणि यंदा दोन हजार वीसचं थीम आहे इंडिया ट्वेंटी ट्वेंटी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन इंडिया ट्वेंटी ट्वेंटी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन हे ई गव्हर्नन्सचं थीम आहे ओके मुंबई पुढचा प्रश्न आहे फिफाच्या हॅशटॅग वी विल विन या अभियानामध्ये सामील होणारा एकमेव भारतीय खेळाडू कोण आहे आता फिफा आहे याचा अर्थ फुटबॉल आहे फुटबॉलशी संबंधित हे आंतरराष्ट्रीय संघटना आहे आणि याचं मुख्यालय आहे ज्युरिच स्वित्झर्लंड या ठिकाणी आणि फुटबॉल संबंधित भारताचे एकमेव खेळाडू जे काही खूप प्रसिद्ध आहेत सिक्कीमचे बायचुंग भुतिया तर यांचा समावेश या वी, वी विल विन या अभियानामध्ये करणे केलेलं आहे सिक्कीमचे आहेत सिक्कीमची राजधानी गंगटोक आहे आणि बायचुंग भुतिया यांनी सिक्कीममध्ये एक राजकीय पक्ष देखील सुरू केलं होतं याचं नाव आहे हमरो सिक्कीम हामरो सिक्कीम पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय प्रशासकीय सेवा दिन कधी साजरा केला जातो प्रशासकीय सेवा दिन नॅशनल सिव्हिल सर्व्हिस डे ज्याला आपण म्हणतो ते साजरा केला जातो एकवीस एप्रिलला एकवीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी जे काही भारताचे गृहमंत्री होते सरदार वल्लभभाई पटेल यांनी भाषण दिलेलं आहे आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी जे काही सिव्हिल सर्वंट आहेत नागरीसेवक आहेत त्यांना स्टील फ्रेम असे देखील म्हटलेलं होतं या वेळेस तर आपण साजरा करतो एकवीस एप्रिलला पुढचा प्रश्न आहे जागतिक वसुंधारा दिन कधी साजरा केला जातो जागतिक वसुंधरा दिन वर्ल्ड अर्थ डे साजरा केला जातो बावीस एप्रिल रोजी बावीस एप्रिल तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जागतिक वसुंधरा दिन साजरा करतो युनेस्कोद्वारे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चर ऑर्गनायझेशन याचं मुख्यालय आहे फ्रान्सची राजधानी पॅरिस या ठिकाणी प्रमुख आहेत ऑड्री अजोले आणि जागतिक वसुंधारा दिन आपण साजरा करतो एकोणीसशे सत्तरपासून यंदा म्हणजे दोन हजार वीसमध्ये हे याचं पन्नासावं वर्ष आहे म्हणून हे, हे हा प्रश्न विरविरे आय एम पी ठरतो जागतिक वसुंधारा दिन बावीस एप्रिल पन्नासावं वर्ष आहे आणि यंदा दोन हजार वीसचं जे काही थीम आहे विषय आहे ते आहे क्लायमेट ॲक्शन क्लायमेट ॲक्शन हे याचं थीम आहे आणि क्लायमेट ॲक्शन हे एस HD डी मज एस डी जीमधील ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हणतो या एस डी जीमधील हे तेरावे गोल देखील आहे क्लायमेट ॲक्शन असे देखील एक्स्ट्रा माहिती इकॉनॉमीसाठी लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे जागतिक यकृत दिन कधी साजरा केला जातो वर्ल्ड लिव्हर डे वर्ल्ड लिव्हर डे असतं एकोणीस एप्रिल रोजी एकोणीस एप्रिल हे के साजरा केलं जातं जागतिक जे काही आरोग्य संघटना आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याच्याद्वारे साजरा केला जातो आणि डब्ल्यू एच मुख्यालय आहे जिनेवामध्ये जिनेवा आहे शरमध्ये आणखीन एक दिवसच बघूयात आपण जागतिक पुस्तक व कॉपरायट दिन आणि जागतिक इंग्लिश भाषा दिन कधी साजरा केला जातो वर्ल्ड बुक अँड कॉपरायट डे आणि वर्ल्ड इंग्लिश लँग्वेज डे हे दोन्ही पण एका दिवस साजरा केला जातो आणि हे असतं तेवीस एप्रिल रोजी तेवीस एप्रिल तेवीस एप्रिल हे जा शेक विल्यम शेक्सपियर यांचं जयंती आहे तेवीस एप्रिलला म्हणून आपण इंग्लिश लँग्वेज डे म्हणून साजरा करतो विल्यम शेक्सपियर यांनी हॅमलेट जुलियस सिझर ऑथेलो असे प्रसिद्ध जे काही नाटक आहे त्यांचे लेखन केलेलं आहे आणि भारताचे शेक्सपियर म्हणून कोणाला ओळखतात तर कविकुलू कालिदास कालिदास यांना भारताचे शेक्सपियर असे म्हणतो आपण आणि जागतिक पुस्तक व कॉपरेट दिनदेखील तेवीस एप्रिललाच असतो आणि दोन हजार वीससाठी वर्ल्ड बुक कॅपिटल आहे मलेशियाची राजधानी क्वालालंपूर आणि दोन हजार एकोणीससाठी होतं शारजा शारजा वर्ल्ड बुक कॅपिटल दोन हजार वीससाठी आहे मलेशियाची राजधानी क्वालालंपूर आणि दोन हजार एकोणीससाठी होतं शारजा तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तेवीस एप्रिल पुढचा प्रश्न आहे नुकतेच खालीपैकी कोणत्या राज्याने मुख्यमंत्री कोविड नाईन्टीन योद्धा कल्याण योजना सुरू केली आहे मुख्यमंत्री कोविड नाईन्टीन योद्धा कल्याण योजना सुरू केला आहे प्रदेश प्रदेश। मध्य प्रदेशने तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मध्य प्रदेश याचे मुख्यमंत्री आहेत शिवराज सिंग चव्हाण आणि राज्यपाल आहेत लालजी टंडन मध्य प्रदेशमध्ये ही जी योजना आहे मुख्यमंत्री कोविड नाईन्टीन योद्धा कल्याण योजना ही अंगणवाडी सेवकांना पन्नास लाख रुपयाचं विमा देण्याचं स्कीम आहे पन्नास लाख रुपये अंगणवाडी सेविकांना विमा देण्यासाठीचं ही योजना आहे मुख्यमंत्री कोविड नाईन्टीन योद्धा कल्याण योजना पुढचा प्रश्न आहे आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट खालीपैकी कोणत्या ठिकाणी आहे आगरकर संशोधन संस्था ही आपल्या पुण्यात आहे पुण्यामध्ये आणि हे चर्चेत असण्याचं कारण म्हणजे जे काही जीवाणू आहेत बॅक्टेरिया आहेत यांचा शोध लवकरात लवकर घेण्यासाठी बग स्नेपर यांनी तयार केला आहे बग स्नायफर यांनी तयार केला आहे म्हणून ही संस्था चर्चेत आहे तर आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट हे लक्षात ठेवा पुण्यामध्ये आहे आपल्या पुण्यात पुढचा प्रश्न आहे नुकतेच फॉर्म्युला फॉर्म्युला वन चायनीज व्हर्च्युअल ग्रँड फ्रिक्स शर्यत दोन हजार वीस खालीलपैकी कोणी जिंकलेलं आहे हे शर्यत जिंकलेलं आहे मोण्याकोचे आहेत चार्लस लेक्लर्क यांनी चार्लस लेक्लर्क याने जिंकलेलं आहे आणि हे फरारी गाडी चालवतात फरारी आणि फरारी आणि फियाट हे दोन जे काही गाड्याच्या कंपन्या आहेत त्या इटली या देशाच्या आहेत हे पण लक्षात ठेवा आणि चार्लस लेक्लर्क आहेत मोनॅको या देशाचे चायनीज व्हर्च्युअल ग्रँड प्रिक्स दोन हजार वीस सरी त्यांनी जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या मूळ भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड अमेरिकेच्या विज्ञान बोर्डाच्या सदस्यपदी करण्यात आलेला आहे अमेरिकेचं जे काही सायन्स बोर्ड आहे याच्या अध्यक्षपदी अध्यक्षाने सदस्यपदी नियुक्ती करण्यात आले आहे सुदर्शनम बाबू यांचं सुदर्शनम बाबू यांची निवड येणाऱ्या सहा वर्षासाठी करण्यात आलेलं आहे सहा वर्षासाठी आणि अमेरिकेचे आहे अमेरिकेचे विज्ञान बोर्ड आहे अमेरिके सध्याचे जे काही प्रमुख आहेत अध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प पुढचा प्रश्न आहे होम क्वारंटाईन लोकांच्या ट्रेकिंगसाठी संयम हे मोबाईल जे काही ॲप आहे हे कोणी तयार केलेलं आहे संयम ॲप तयार केलं आहे पुणे महानगरपालिकेने तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुणे महानगरपालिका तर हे काय करणार आहे संयम मोबाईल ॲप तर घरापासून ज्यांनी ज्यांना होम क्वारंटाईन केलेलं आहे आणि ते घरातून बाहेर जर पडले अशी व्यक्ती तर शासनाला लगेच त्याचं सूचना जाणार आहे तर संयम हे मोबाईल ॲप तयार केलं आहे पुणे महानगरपालिकेने सध्या पुणे आणि मुंबईमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आहेत नुकतेच पुढचा प्रश्न आहे नुकतेच जी ट्वेंटी देशांच्या कृषीमंत्र्यांची बैठक खालीपैकी कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेला आहे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सौदी अरेबियामध्ये ही कृषी मंत्र्यांची बैठक पार पडली त्याच्यामध्ये भारताचे जे काही कृषीमंत्री आहेत नरेंद्रसिंग तोमर यांनी भाग घेतलेले होते नरेंद्रसिंग तोमर भारताचे कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री आहेत यांचं मतदारसंघ आहे मोर्याना मध्य प्रदेश तर हे पार पडले आहे सौदी अरेबिया या ठिकाणी सौदी अरेबिया याची राजधानी आहे रियाद सौदी अरेबियाची राजधानी आहे रियाद तर बघूया नकाशामध्ये कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी आहे सौदी अरेबिया या ठिकाणी आपला भारत आहे भारताच्या पश्चिमेला आहे सौदी अरेबिया आशिया खंडाच्या आणि आफ्रिका खंडाच्या मध्यभागी याची राजधानी आहे रियाद पुढचा प्रश्न आहे कोविड नाईन्टीनच्या लक्षणांचे त्वरित उपचार करण्यासाठी खालीपैकी कोणत्या राज्याने तिरंगा अभियान सुरू केलं आहे तिरंगा तिरंगा अभियान सुरू केलं आहे केरळ राज्याने केरळ राज्याने आणि तिरंगाचा फुलफॉर्म देखील आहे टोटल इंडिया रिमोट अॅनालिसिस निरोग्य अभियान टोटल इंडिया रिमोट अॅनालिसिस निरोग्य अभियान आणि सध्या तरी हे फक्त एकाच जिल्ह्यामध्ये तिरंगा अभियान राबवलं जात आहे आणि ज्याचं नाव आहे पट्टणम थिट्टा जिल्ह्यात पट्टणम थिट्टा केरळ या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलं आहे तिरंगा अभियान केरळची राजधानी तिरुअनंतपुरम आहे आणि केरळमध्ये एक खूप प्रसिद्ध बंदर आणि विमानतळ देखील आहे कोची बंदर ज्याला जे सौर चालणारं भारतातील पहिलं विमानतळ आहे कोची कोची इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि केरळचे मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान पुढचा प्रश्न आहे कोरोना व्हायरसपासून मुक्त होणारा भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे कोरोना फ्री होणारं रा? पहिलं राज्य आहे गोवा गोव्यामध्ये सात व्यक्ती पॉझिटिव्ह होते पॉझिटिव्ह सापडले होते आणि ते सर्व आता बरे झालेले आहेत ठीक झालेले आहेत तर पहिलं राज्य ठरलेलं आहे गोवा गोव्याची राजधानी आहे पणजी मुख्यमंत्री आहेत प्रमोद कुमार सावंत पी के सावंत आणि स राज्यपाल आहेत सत्यपाल मलिक गोव्यामध्ये खूप प्रसिद्ध नदी आहे मांडवी नदी ज्याला आपण महादाई नदी असे देखील म्हणतो तर आणि गोव्यामधून एक केंद्रीय मंत्री देखील आहेत ज्यांचं नाव आहे श्रीपद यसो नाईक जे की उत्तर गोवा या मतदारसंघातून आहेत आयुष मंत्री आहेत आयुर्वेद योगा युनानी सिद्धानी होमिओपॅथी याचे मंत्री आहेत श्रीपद यसो नाईक उत्तर गोव्यामधून आहेत आणि पहिलं राज्य ठरलेलं आहे कोरोना फ्री होणारं गोवा आणि दुसरं राज्य आहे मणिपूर ओके कोरोना फ्री होणारा दुसरं राज्य आहे मणिपूर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या क्रिकेटपटूंना आय पी एलच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून निवड करण्यात आलेला आहे हे दोन खेळाडू आहेत रोहित शर्मा आणि महेंद्र सिंग धोनी म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ए आणि बी धोनी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आतापर्यंत चार वेळा आय पी एल जिंकलेला आहे आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली सी एस के म्हणजे चेन्नई सुपर किंगने आत्तापर्यंत तीन वेळा आय पी एलचे फायनल जिंकलेलं आहे मुंबई चार वेळा आणि सी एस के तीन वेळा म्हणून रोहित शर्मा आणि एम एस धोनी या दोन्ही कर्णधारांना कॅप्टनना आय पी एलच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आणि विराट कोहली हे आर सी पीचे कॅप्टन आहेत बेंगलोर कॅ बेंगलुरु क्रिकेट टीमचे कॅप कॅप्टन आहेत आत्तापर्यंत बेंगलुरू एकदा पण जिंकलेला नाही आय पी एल ओके भारताचे सध्या सी जी ए कोण आहेत सी जी ए कन्फ्यूज होऊ नका सी जी आणि सी ए जीमध्ये ओके हे सी जी ए विचारलं आहे कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स हे आहेत सोमा राय बर्मन सोमा राय बर्मन सी जी ए आणि कॅग म्हणजेच कंट्रोलर ऑडिटर ऑफ जनरल हे कोण आहेत तर हे आहेत राजू मेहरसी ज्याला आपण कॅग म्हणतो कॅग हे घटनात्मक पद आहे कलम एकशे अठ्ठेचाळीसमध्ये कॅगची तरतूद आहे कलम एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे बावन्नपर्यंत आणि के के वेणुगोपाल के के वेणुगोपाल हे आहेत भारताचे ॲटर्नी जनरल ॲटर्नी जनरल ऑफ इंडिया ए जी आय हे ए जी आहेत आणि सोमाराय बर्मन आहेत सी जी ए आणि राजीव महर्षी आहेत कॅग सी ए जी तर सोमार आहे बर्मन पुढचा प्रश्न आहे खालीपैकी कोणत्या मंत्रालयाने कोविड इंडिया सेवा सुरू केलेला आहे कोविड इंडिया सेवा हे सुरू केलेलं आहे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय म्हणजे पर्याय क्रमांक चार याचं अचूक उत्तर असेल हे आहे कोविड इंडिया सेवा आणि केंद्रीय आरोग्यमंत्री कोण आहेत डॉक्टर हर्षवर्धन डॉक्टर हर्षवर्धन आणि कोविड इंडिया इंडियाशिवाय हे है, एक ट्विटर हँडल आहे ओके पुढचा प्रश्न आहे वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनच्या मी बॅडमिंटन या मोहिमेचे अँबॅसेडर म्हणून खाली पे कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे मी बॅडमिंटन म्हणजेच बी डब्ल्यू एफ ज्याला आपण वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशन म्हणतो याचे प्रसिद्ध भारतीय बुड बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू पी व्ही सिंधू हे आहेत मी बॅडमिंटन या मोहिमेचे ॲम्बॅसेडर पी व्ही सिंधू यांच्या जीवनावरती नुकतेच एक पुस्तक देखील लॉन्च झालेलं आहे व्ही कृष्णास्वामी यांनी लिहिलेलं आहे शटलिंग टू द टॉप द स्टोरी ऑफ पी व्ही सिंधू पुढचा प्रश्न आहे शेतमालाची वाहतूक सुलभ करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने सुरू केलेल्या एक ॲपचे नाव काय आहे ओके कृषी मंत्रालय ज्याचे मंत्री आहेत नरेंद्रसिंग तोमर आणि हे ॲप आहे किसान रथ किसान रथ आणि केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर जी की मोरेना मध्य प्रदेशमध्ये त्यांचा मतदारसंघ आहे पुढचा प्रश्न आहे हाऊ द ओनियन गॉट इट्स लेअर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत हाऊ द ओनियन गॉट इट्स लेयर्स हे पुस्तक आहे प्रसिद्ध नारायण मूर्ती यांची पत्नी सुधा मूर्ती या ठिकाणी तुम्ही पुस्तक बघू शकता सुधा मूर्ती यांचं पुस्तक आहे हाऊ द ओनियन गॉट इट्स लेयर्स पुढचा प्रश्न देखील आणखीन एका पुस्तकावर अवलंबून आहे प्रश्न आहे फ्रॉम द ट्रेंचेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत फ्रॉम दी ट्रेंचेस हे प्रसिद्ध एक वकील आहेत अभिषेक सिंघवी तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अभिषेक सिंघवी मित्रांनो आपल्या चॅनलवरती जे काही लेटेस्ट पुस्तक आहेत त्यांच्यावरती एक मी व्हिडिओ अपलोड केला आहे तो देखील व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता पुढचा प्रश्न आहे वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारताचं स्थान किती आहे वर्ल्ड प्रेस फ्रीडममध्ये जवळपास एकशे ऐंशी देशांमध्ये दे, भारताचा क्रमांक आहे एकशे बेचाळीस एकशे बेचाळीस आणि पहिला आहे फर्स्ट क्रमांकावरती आहे नॉर्वे नॉर्वे हे हा जो इंडेक्स आहे कोण देतं रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर जे ज्याचं हेडक्वार्टर फ्रान्सची राजधानी पॅरिस या ठिकाणी आहे एकशे ऐंशी देशांमध्ये भारताचा क्रमांक आहे एकशे बेचाळीस पुढचा प्रश्न आहे के व्ही आय सीचे पहिला रेशीम प्रक्रिया प्रकल्प खालीपैकी कोणत्या राज्यात सुरू होणार आहे के व्ही आय सी खादी अँड विलेज इंडस्ट्रीज ज्याला आपण कमिशन म्हणतो खादी व ग्रामोद्योग आयोग तर रेशीम प्रक्रिया प्रकल्प हे लावणार आहेत सुरेंद्रनगर या ठिकाणी सुरेंद्रनगर आणि सुरेंद्रनगर आहे गुजरातमध्ये तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सुरेंद्र नगर गुजरात गुजरात हा राज्य भुईमुग कापूस आणि तंबाखू या तिन्हीच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावरती आहे खादी अँड विलेज इंडस्ट्रीज कमिशन आणि के व्ही आय सीने टायटन कंपनीबरोबर मिळून टायटन ही एक घड्याळाची कंपनी आहे टायटन कंपनीबरोबर एक खादी घड्याळ देखील लाँच केलं ला होतं खादी वॉच ज्याला आपण म्हणतो खादी वॉच लाँच केलं आहे म्हणजे ज्याचा जो बेल्ट आहे तो खादीचा आहे काही दिवसापूर्वीच हे लॉन्च केलं होतं के व्ही आय सीने तर के व्ही आय सी हे कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतं तर एम ये एस एम ई मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस त्याचे मंत्री आहेत नितीन गडकरी आणि के व्ही आय हेडक्वार्टर आहे मुंबई या ठिकाणी मुंबई के व्ही आय सी ॲक्ट एकोणीसशे छप्पननुसार एकोणीसशे सत्तावन्नमध्ये याची स्थापना आहे के व्ही आय सीची स्थापना एकोणीसशे सत्तावन्न ही एक वैधानिक संस्था आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे तर या ठिकाणी एक कमेंटमध्ये उत्तर सांगा मला की भारतामध्ये कोणता राज्य रेशीम उत्पादनावर प्रथम क्रमांकावरती आहे रेशीम उत्पादनात कोणता राज्य भारतात प्रथम क्रमांकावरती आहे मला कमेंट म्हणून सांगा पुढचा प्रश्न आहे दोन हजार वीसमध्ये पहिले शेतकरी विज्ञान परिषद खाली पैकी कोठे पार पडलेला आहे शेतकरी विज्ञान परिषद फार्मर्स सायन्स काँग्रेस तर दोन हजार वीसमध्ये तुम्हाला माहीत असेल की इंडियन सायन्स काँग्रेस इंडियन सायन्स काँग्रेस जे एकशे सातवं वर्ष होतं याचं हे पार पडलेलं आहे बेंगळूर या ठिकाणी तर याच ठिकाणी पार पडलेलं आहे शेतकरी विज्ञान परिषद दोन हजार वीसचं हे पहिलं आहे हे देखील लक्षात ठेवा बेंगळुरू या ठिकाणी जी कर्नाटकची राजधानी आहे ज्याला आपण सिलिकॉन सिलिकॉन सिटी ऑफ इंडिया म्हणतो भारताचे उद्यान शहर म्हणतो स्पेस सिटी ऑफ इंडिया म्हणतो कारण बेंगळुरू याच ठिकाणी इस्रोचं हेडक्वार्टर देखील आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन त्याची स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये झाली होती आणि याचे सध्याचे प्रमुख आहेत के शिवान तर बेंगळुरू जे वर्षभावती या नदीच्या काठी आहे पुढचा प्रश्न आणखीन एका परिषदावरती अवलंबून आहे दोन हजार वीसमध्ये तिसरे जागतिक बटाटा परिषद कोणत्या ठिकाणी पार पडलेला आहे जागतिक बटाटा परिषद हे तिसरे आहे याच्यापूर्वी एकोणीसशे मध्ये पहिल्यांदा पार पडलेलं होतं आणि दोन हजार आठमध्ये दुसऱ्यांदा पार पडलं तर हे तिसरं आहे दोन हजार वीसमध्ये जवळपास दहा बारा वर्षानंतर जागतिक बटाटा परिषद पार पडलेला आहे गुजरातची राजधानी गांधीनगर या ठिकाणी गांधीनगर आणि भारताचं जे काही केंद्रीय बटाटा संशोधन केंद्र आहे हे कोणत्या ठिकाणी आहे हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला या ठिकाणी सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूट शिमला या ठिकाणी आहे आणि आंतरराष्ट्रीय बटाटा स बटाटा केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर हे आहे पेरूची राजधानी लिमा या ठिकाणी पेरू एका दक्षिण अमेरिका खंडातील देश आहे पेरू पेरूची राजधानी लिमा या ठिकाणी आहे आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्र तर भारतामध्ये आहे शिमला या ठिकाणी तर गुजरातची राजधानी गांधीनगर या ठिकाणी भरलं जागतिक बटाटा परिषद गांधीनगर आहे भारताचे सध्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मतदारसंघ आणि गुजरातमध्ये पहिला केरोसिन मुक्त जिल्हा आणि ग्रीन सिटी ऑफ इंडिया असं देखील आपण गुजरा गांधीनगरला म्हणतो पुढचा प्रश्न आहे कोरोना व्हायरसला लढा देण्यासाठी आप्त मित्र हे मोबाईल ॲप कोणत्या राज्य सरकारने सुरू केलं आहे आप्त मित्र हे ॲप आहे ज्या राज्यानं काही दिवसापूर्वी कोरोना वॉच नावाचं ॲप ते देखील लाँच केलेलं ला होतं कोरोना वॉच कोरोना वॉच हे कोणाचं आहे कर्नाटक सरकारचं आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कर्नाटक याबरोबरच कर्नाटक सरकारने चौदा चारशे दहा हे प्ला, हेल्पलाईन नंबर देखील लाँच केलेला आहे कर्नाटक सरकारचा म कोरोना व्हायरसवरती लढाई देण्यासाठी जो मोबाईल ॲप आहे तो आहे आप्त मित्र कर्नाटकची राजधानी बेंगळूर आहे मुख्यमंत्री आहेत बी एस येडियुरप्पा आणि राज्यपाल वजूभाई वाला कर्नाटकमध्ये बनरघट्टा त्यानंतर बांदेपूर अशा प्रकारचे राष्ट्रीय उद्यान आहेत कॉफी उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे कर्नाटक तर या ठिकाणी बघा तुम्ही कुद्रेमुख बांदेपुरा बनरघाटा नागरहोला नावशी हे सर्व राष्ट्रीय उद्याने कर्नाटकमध्ये आहेत पुढचा प्रश्न आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे राष्ट्रीय पंचायत राज दिन कधी साजरा केला जातो राष्ट्रीय पंचायत राज दिन हा साजरा केला जातो चोवीस एप्रिलला चोवीस एप्रिल पर्याय क्रमांक दोन याचं करेक्ट उत्तर आहे आपण का साजरा करतो तर पंचायतराजला संविधानिक जो काही दर्जा देण्यात आला त्र्याहत्तरवी घटनादुरुस्तीनुसार त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती घटनादुरुस्ती झाली एकोणीसशे ब्याण्णवमध्ये आणि चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये पंचायतराज जे काही लागू झालं त्याची अंमलबजावणी सुरू झाली म्हणून आपण चोवीस एप्रिल राष्ट्रीय पंचायतराज दिन म्हणून साजरा करतो चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव त्र्याण्णवला अंमलबजावणी झाली तर पंचायतराज दिन म्हणून आपण साजरा कधीपासून करतो तर दोन हजार दहापासून हे लक्षात ठेवाय खूप महत्त्वाचं आहे दोन हजार दहा पासून आपण पंचायत राज दिवस साजरा करतो परंतु चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णवला पंचायतराज जे काही घटना संविधानात दर्जा मिळाला त्याची अंमलबजावणी लागू झालेला आहे त्र्याहत्तरवी घटना घटनादुरुस्ती एकोणीसशे ब्याण्णवनुसार नुसार आणि या कायद्यानुसार घटनेमध्ये एक अकरावी अनुसूचित देखील समावेश करण्यात आला ज्याला आपण अकरावी परिशिष्ट म्हणतो त्याच्यामध्ये पंचायतराजविषयी एकोणतीस यांचा समावेश करण्यात आलेला आहे एकोणतीस विषय आहे त्याच्यामध्ये आणि घटनेमध्ये काही कलम देखील ॲड करण्यात आले कलम दोनशे त्रेचाळीस ते कलम दोनशे त्रेचाळीस ओ पर्यंत हे सर्व कलम जवळपास पंचायतराजशी संबंधित आहेत तर चौऱ्याहत्तर घटना दुरुस्त आहे नागरी पंचायत राज व्यवस्था ओके मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजार दिलेला बेलकोन वृत्ती नक्की करा चला तर मग पुढचा प्रश्न बघूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ड्रोनच्या माध्यमातून देशातील सर्व खेड्यांमधील जी काही संपत्ती आहे यांची मॅपिंग करण्यासाठी खालीलपैकी कोणती योजना लाँच केलेला आहे पंचायत राज दिन राष्ट्रीय पंचायत राज दिन जे काही सव्वीस एप्रिल असतं सव्वीस एप्रिलला त्या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन योजना लाँच केलेल्या आहेत एक आहे स्वामित्व स्वामित्व आणि दुसरं आहे ई ग्राम स्वराज्य ई ग्राम स्वराज्य तर खेड्यातील संपत्तीचे मॅपिंग करण्यासाठी जी योजना आहे ती आहे स्वामित्व योजना आणि ई ग्राम स्वराज्य या योजनेचा उद्देश काय आहे तर गावातील विकास कामांचे नियंत्रण नियमन करणे आणि गावांना डिजिटल करणे ई ग्राम स्वराज्य असे दोन योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉन्च केलेला आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन स्वामित्व योजना पुढचा प्रश्न आहे जागतिक मलेरिया दिन कधी साजरा केला जातो जागतिक मलेरिया दिन पंचवीस एप्रिल असतो पंचवीस एप्रिल रोजी असतो आणि यावर्षी यंदा दोन हजार वीसमधील जागतिक मलेरिया दिवास दिवसाचं जे काही थीम आहे विषय आहे ते आहे झिरो मलेरिया स्टार्ट्स विथ मी शून्य मलेरिया माझ्यापासून सुरुवात तर भारताचं जे काही मलेरियामुक्त व्हायचं टार्गेट आहे किंवा लक्ष आहे दोन हजार तीसपर्यंत भारत मलेरियामुक्त होणार आहे आपण लक्ष ठेवलेलो आहे मलेरिया कशामुळे होतो तर एक परजीवी आहे प्लाझ्मोडियम नावाचा या प्लाझ्मोडियम परजीवीमुळे आपल्याला मलेरिया होतो आणि प्लाझ्मोडियमला घेऊन वाहणारं कोण आहे वाहक कोण तर मा डास आहे मादा एनायफिलिस मादा ॲनायफिलिस आणि मलेरियामुक्त नुकतेच दोन देश झालेले आहेत डब्ल्यू एच ओकडून अर्जेंटिना आणि अल्जेरिया या दोन देशांना मलेरियामुक्त म्हणून नुकतेच घोषित करण्यात आलेलं आहे तर जागतिक मलेरिया दिन या उत्तर आहे पंचवीस एप्रिल पर्याय क्रमांक एक पंचवीस एप्रिल वर्ल्ड मलेरिया डे पुढचा प्रश्न आहे संपर्क दिदी मोबाईल ॲप खालीपैकी कोणत्या राज्यानं सुरू केला आहे संपर्क दिदी हे सुरू केलं आहे उत्तराखंड राज्याने आप रा उत्तराखंड लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांना आपले अभ्यास चालू ठेवण्यासाठी हे ॲप मदत होणार आहे संपर्क दिदी उत्तराखंडची राजधानी डेहराडून आहे आणि नवीन उन्हाळी राजधानी आहे गैरसेन पुढचा प्रश्न आहे कोविड नाईन्टीनवर उपाय म्हणून नासाने तयार केलेला व्हेंटिलेटरचे नाव काय आहे नासाने एक व्हेंटिलेटर तयार केलेला आहे त्याचं नाव आहे व्हेंटिलेटर इंटरव्हेन्शन टेक्नॉलॉजी ॲक्सेसिबल लोकली तर याचं नाव आहे विटाल किंवा व्हायटल ज्या आपण म्हणतो फी आय टी ए एल व्हेंटिलेटर इंटर इंटरव्हेंशन टेक्नॉलॉजी ॲक्सेसिबल लोकली नासाचं जे काही स्थापना आहे ते एकोणीशे अठ्ठावन्नमध्ये झालेलं आहे आणि हेडक्वॉर्टर आहे वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी नासाचं एक मिशन देखील आलेलो होतो सूर्याचा अभ्यास करण्यासाठी त्याचं नाव आहे सनराईज मिशन सनराइज मिशन आणि भारताचं सूर्यासाठी सूर्याचा अभ्यास करण्यासाठी जे जे काही मिशन आहे त्याचं नाव आहे अपोलो अपोलो नाही आदित्य वन आदित्य वन अपोलो काय होतं अपोलो हे जे यान आहे ते एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये सोडलेलं आहे रशियानं ओके रशियानं सोडलेलं आहे या अपोलो अकरा या यानातूनच युरी गागारेंनी पहिल्यांदा अवकाशात गेले होते युरी गागारेन पुढचा प्रश्न आहे प्रसिद्ध अंबोबाची जत्रा खालीपैकी कोणत्या राज्यात आयोजित केलेलं आहे आयोजित केलं जातं ते दोन हजार वीसमध्ये म्हणजे यांचा यंदा कोरोना व्हायरसमुळे ही अंबोबाची यात्रा रद्द करण्यात आलेली आहे म्हणजे दोन हजार वीसमध्ये ही यात्रा होणार नाही कोरोनामुळे रद्द करण्यात आलं तर हे होतं अंबोबाची यात्रा कामाख्या मंदिरात आणि कामाख्या मंदिर आहे आसाममध्ये आसाम, आसाम। प्रसिद्ध कामाख्या, कामाख्या मंदिर आपल्याला मंदिर देखील प्रसिद्ध जे मंदिर आहे ते देखील विचारू शकतात कामाख्या मंदिर आहे आसाममध्ये आसामचे राज राजधानी आहे दिसपूर आणि आसामचे सध्याचे राज्यपाल आहेत जगदीश मुखी आणि मुख्यमंत्री आहेत सर्वानंद सोनोवाल भारतातील बजेट बनवण्यामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य म्हणजे आसाम आहे म्हणजे सर्वोत्कृष्ट बजेट किंवा अर्थसंकल्प कोणत्या राज्याचा आहे तर आसाम राज्याचा आहे आणि आसाममध्ये ओरांग राष्ट्रीय उद्यान त्यानंतर नामेरी काजिरंगा मानस अशा प्रकारचे राष्ट्रीय उद्यान आहेत पुढचा प्रश्न आहे जागतिक बौद्धिक संपदा दिन कधी साजरा केला जातो वर्ल्ड इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी डे ज्याला आपण आय पी डे म्हणतो आणि हे साजरा केला जातो डब्ल्यू आय पी ओ तर वर्ल्ड इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन ज्याचं हेडक्वॉर्टर आहे जिनवा या ठिकाणी तर जागतिक बौद्धिक संपदा दिन हे असतं सव्वीस एप्रिल रोजी सव्वीस एप्रिल पर्याय क्रमांक तीन याचं अचूक उत्तर असेल आणि यंदा म्हणजे दोन हजार वीसमध्ये याचं थीम काय असणार आहे दोन हजार वीसमधील जागतिक बुद्धिमत्ता दिनाचं थीम आहे इनोव्हेट फॉर अ ग्रीन फ्युचर या ठिकाणी थीम बघू शकता तुम्ही इनोव्हेट फॉर अ ग्रीन फ्युचर आणि याच दिवशी सव्वीस एप्रिललाच सव्वीस एप्रिलमध्येच आंतरराष्ट्रीय चर्नोबिल आपत्ती स्मरण दिवस देखील आपण पाहतो आंतरराष्ट्रीय चर्नोबिल आपत्ती स्मरण दिवस का तर चर्नोबिल हे ठिकाण आहे या ठिकाणी अणु दुर्घटना झालेली होती आणि चर्नोबिल कुठं आहे युक्रेनमध्ये आहे ओके युक्रेन या देशामध्ये आहे चर्नोबिल सव्वीस एप्रिल एकोणीसशे शहाऐंशीमध्येच या चरणोबिल अणु दुर्घटना झालेलं होतं त्याचं यात स्मरण म्हणून आपण आंतरराष्ट्रीय चर्नोबिल आपत्ती स्मरण दिवस म्हणून साजरा करतो सव्वीस एप्रिलमध्येच युक्रेनची राजधानी आहे क्याव आणि युक्रेनचे सध्याचे राष्ट्रपती आहेत व्लादिमीर जेलेन्स्की आणि भारताने एक आय पी शुभंकर म्हणून आय पी नानी म्हणून देखील सुरू केलेलं होतं त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सव्वीस एप्रिल पुढचा प्रश्न आहे इंटरनेटशिवाय व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खटल्यांचे निकाल लावणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे ज्याला आपण व्हर्च्युअल कोर्ट म्हणतो व्हर्च्युअल कोर्ट व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्या इंटरनेट नसलं तरी पण आपण खटला देऊ शकतो तर हे सुरू केलं आहे उत्तर प्रदेश सरकारने संपूर्ण उत्तर प्रदेश सरकारने ज्याला आपण व्हर्च्युअल कोर्ट म्हणतो आणि उत्तर प्रदेश सरकारचं जे काही हायकोर्ट आहे हे कोणत्या ठिकाणी आहे तर राजधानीच्या ठिकाणी नाही तर हे आहे अलाहाबाद या ठिकाणी लक्षात ठेवा बरेचसे राज्य असे आहेत ज्यांचं जे काही हायकोर्ट आहे हायकोर्टचं हेडक्वॉर्टर आहे ते राजधानीच्या ठिकाणी नसून दुसऱ्या ठिकाणी आहे जसं महाराष्ट्राचं आहे मुंबई या राजधानीच्या ठिकाणी परंतु गुजरातचं अहमदाबाद या ठिकाणी आहे त्यानंतर उत्तर प्रदेशचं आहे अलाहाबाद या ठिकाणी बरेचसे राज्य असे आहेत त्यांचं हेडक्वार्टर हे मुख्यालय मुख्य न्यायालयाचं हेडक्वाटर हे दुसऱ्या ठिकाणी आहे केरळचं तिरुवनंतपुरम या ठिकाणी नसून ते आहे केरळचं हेडक्वॉर्टर कोणत्या ठिकाणी हे तुम्ही मला कमेंट म्हणून सांगा पुढचा प्रश्न आहे खालीपैकी कोणत्या संस्थेने ई कार्यालय नावाचे एक ई ऑफिस अप्लिकेशन लाँच केलेलं आहे ई ऑफिस ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे ई कार्यालय नावाचं तर हे सुरू केलेलं आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल सेंट्रल इंडस्ट्रीज सिक्युरिटी फोर्स याचा आपण सी आय एस एफ म्हणतो सी आय एस एफ ज्याचे हे प्रमुख आहेत राजीव रंजन काही दिवसापूर्वी सी आय एस एफने एक पिडिया विकिपीडिया देखील के सुरू केलं होतं त्याचं नाव आहे सिक्युरिटी पिडिया सिक्युरिटी पिडिया नावाचं विकिपीडिया देखील सी आय एस एफनं सुरू केलेलं आहे तर ई कार्यालय याद्वारे काय होणार आहे तर त्याचे जे काही यांच्या फाईल्स आहेत कार्यालयाचे फाईल्स आहेत ते संपर्कात न येता स्थानांतर करता येऊ शकेल सी आय एस एफ राजीव रंजन प्रमुख आहेत बी एस एफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स याचं प्रमुख आहेत एस एस देसवाल बॉर्डर सिक्युरिटी पोलीस फोर्स बी एस एफ आणि आय टी बी पी या दोन्हींचे पण प्रमुख एस एस देसवाल आहेत आणि सी सी आर पी एफ सी आर पी एफचे आहेत ए पी माहेश्वरी ए पी माहेश्वरी पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिली मोबाईल वायरोलॉजी रिसर्च अँड डायग्नोस्टिक्स लॅबोरेटरी या व्ही आर डी एल कोणत्या शहरात सुरू होणार आहे भारतातील पहिली मोबाईल वायरोलॉजी रिसर्च डायग्नोस्टिक लॅ लॅबरेटरी हे सुरू होणार आहे तेलंगणाची वर्तमान राजधानी हैदराबाद या ठिकाणी हैदराबाद है। जे की मुशी नदीच्या काठी आहे तेलंगणाची तेलंगणा सध्याचे जे काही राज्यपाल आहेत ते आहेत तमिळसाई सुंदरराजन आणि मुख्यमंत्री आहेत के चंद्रशेखर राव पुढचा प्रश्न आहे आसाम राज्य सरकारने ग औषधे घरपोच करण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे आसाम राज्याने औषधे जे काही आहेत घरपोच करण्यासाठी एक योजना सुरू केली आहे त्या योजनेचं नाव आहे धन्वंतरी योजना धन्वंतरी काही दिवसापूर्वी आसाम राज्याने अभिनंदन त्यानंतर अरुंधती त्यानंतर ज्ञानदीपिका जे काही स्कॉलरशिप योजना आहे ज्ञानदीपिका हे सुरू केलं होतं मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल राज्यपाल आहेत जगदीशमुखी आसाममध्ये मानस काजीरंगा नामेरी ओरांग आणि दिब्रू सायकोवा हे सर्व राष्ट्रीय उद्याने आहेत पुढचा प्रश्न आहे मानव संसाधन विकास मंत्रालयाने ई लर्निंग साहित्यामध्ये आपले योगदान देण्यासाठी कोणते कार्यक्रम सुरू केले आहे मानव संसाधन विकास मंत्रालयाने सुरू केलं आहे विद्यादान टू पॉईंट झिरो विद्यादान टू पॉईंट झिरो याद्वारे दीक्षा पोर्टलवर कोणीही म्हणजे भारतातील कोणीही आपले अभ्यास साहित्य हे दान करू शकतो हे सुरू केलं आहे दीक्षा पोर्टलद्वारे आणि जे काही एम एच आर डी म्हणजेच मानवसंसाधन विकास मंत्री आहेत आपले रमेश पोखरियाल निशंक यांचे मतदारसंघ आहे हरिद्वार है, उत्तराखंड पुढचा प्रश्न आहे दोन हजार वीसमध्ये प्रक्षेपित होणाऱ्या चीनच्या मंगलयान अभियानाचे नाव काय आहे चीननं या वर्षीच्या दोन हजार वीसच्या एंडिंगमध्ये एक आपलं मंगलयान सोडणार आहे त्याचं नाव आहे तियान वेन वन तियान व्हेन वन आणि यापूर्वी मंगळ मंगल मिशन जे काही लॉन्च केलं आहे ते आहे रशिया त्यानंतर अमेरिका त्यानंतर इंडिया आहे युरोपियन युनियन आहे आणि हा पाचवा देश ठरणार आहे चीन भारत चौथा देश ठरलेला होता तर कमेंट म्हणून सांगा की ची भारताने मंगलयान कधी लॉन्च केलेलं होतं मंगलयान ओके कमेंट म्हणून सांगा जी दोन हजार रुपयाच्या नोटाच्या पाठीमागे त्याचं चित्र आहे चीन बघूयात कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी चीन या ठिकाणी आपला भारत आहे भारताच्या ईशान्येला या ठिकाणी आहे चीन हे उत्तरेला ईशान्यला लाल कलरमध्ये तुम्ही बघू शकता पुढचा प्रश्न आहे हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे खालीलपैकी कितव्या घटनादुरुस्तीनुसार लोकसभेमध्ये एस सी आणि एस टीसाठी ओके एस सी आणि एस टीसाठी राखीव जागांचे तरतूद वाढवण्यात आलेलं आहे पंच्याण्णवे घटनादुरुस्ती दोन हजार नऊनुसार हे जी तरतूद आहे लोकसभेमध्ये एस सी एस टीसाठी हे दहा वर्षासाठी वाढवण्यात आलेलं होतं दोन हजार आठ नऊमध्ये ओके पंच्याण्णव घटनादुरुस्तीनुसार तर दहा वर्षाची मुदतवाढ दोन हजार एकोणीसमध्ये संपलेलं होतं त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये एकोणीस वीसमध्ये ही एस सी एस टीचे जे काही राखीव जागा आहे ते वाढवण्यात आलं एकशे चारावी घटनादुरुस्तीनुसार याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकशे चौथी घटनादुरुस्ती आणि हे कधीपर्यंत लागू असणार आहे आता पंचवीस जानेवारी दोन हजार तीसपर्यंत म्हणजे दहा वर्ष आपण वाढवलेलो आहोत ही जी तरतूद आहे ती अँग्लो इंडियनसाठी लागू नाही लक्षात ठेवा घटना घटनादुरुस्ती ज्यावेळेस झालेली होती दोन हजार नऊमध्ये त्यावेळेस अँग्लो इंडियन समाज आणि एस सी एस टी या दोघांची पण राखीव जागा आपण वाढवलो होतो दहा वर्षासाठी परंतु दोन हजार वीसमध्ये अँग्लो इंडियन समाजासाठीचं जे काही आरक्षण आहे ते आपण रद्द केलेलो आहोत रद्द केलो आहोत रद केलो फक्त एस सी एस टीसाठी राखीव जागा वाढवलेला आहे एकशे चारावी दुरुस्ती अँग्लो इंडियन जर ऑलरेडी एखादा सदस्य लोकसभेमध्ये अँग्लो इंडियनचा समाजाचा सदस्य असेल तर त्याच्या सदस्यत्वावरती काही परिणाम होणार नाही तो तसं कंटिन्यू चालू ठेवेल हे पण लक्षात ठेवा अँग्लो इंडियन कोण असणार <coughs> आहे याचे स्पष्टीकरण कलम तीनशे सहासष्टमध्ये दिलेलं आहे भारतीय राज्यघटनेत्या कलम तीनशे सहासष्टमध्ये हे मेन्शन आहे की अँग्लो इंडियन समाज कोण असणार आहे म्हणजे ज्याचे जो आत्ता भारताचे नागरिकत्व आहे म्हणजे भारताच्या प्रदेशामध्ये राहतो परंतु त्याच्या पूर्वीचे म्हणजे वडील आजी आजोबा कोणीही भारताचे नागरिकत्व होते त्यांना आपण अँग्लो इंडियन म्हणतो तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकशे चारावी घटना दुरुस्ती पुढचा प्रश्न आहे झारखंड विकास मोर्चा हा पक्ष खालीपैकी कोणत्या पक्षात विलीन झालेला आहे दोन हजार सहामध्ये मध्ये झारखंड विकास मोर्चा ज्याला पण झेड व्ही एम यम, व्ही एम म्हणतो झारखंड विकास मोर्चा दोन हजार सहाची स्थापना याची स्थापना कोणी केलं होतं झारखंडचे पहिले मुख्यमंत्री यांचं नाव आहे बाबूलाल मरांडी यांनी सुरू केलेलं होतं आणि सतरा फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये झारखंड विकास मोर्चा हा पक्ष भारत भाजपमध्ये विलीन झालेला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये तर हे चिन्ह आहे कंगवा ओके कंगवा हे झारखंड विकास मोर्चा या पक्षाचं याचं हेडक्वार्टर आहे झारखंडची राजधानी रांची या ठिकाणी आणि चिन्ह आहे कंगवा झारखंडचे पहिले मुख्यमंत्री बाबूलाल मारांडे यांनी सुरू केलं होतं परंतु सध्या झारखंडमध्ये कोणता पक्षात येत आहे झारखंड मुक्ती मोर्चा झेड एम एम म्हणतो झारखंड मुक्ती मोर्चा याचे प्रमुख आहेत झारखंडचे मुख्य सध्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे, हे. आणि झारखंडचे राज्यपाल आहेत द्रौपदी मुर्मू तर कमेंट म्हणून सांगा की झारखंड मुक्ती मोर्चा जे सध्या झारखंडमध्ये सत्तेत आहे त्या पक्षाचं चिन्ह काय आहे ओके झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाचं चिन्ह काय आहे हे तुम्हाला म्हणून नक्की सांगा इंडिया इन डिस्ट्रेस हे पुस्तक पे कोणाचे आहे इंडिया इन डिस्ट्रेस हे पुस्तक आहे पश्चिम बंगाल सध्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे ममता बॅनर्जी या ठिकाणी तुम्ही हे पुस्तक बघू शकता यांनी लिहिलेलं आहे इंडिया इन डिस्ट्रेस ममता बॅनर्जी प्लाझ्मा थेरपीचा वापर करून कोविड नाईन्टीनवर यशस्वी उपचार करणारा देशातील पहिला सरकारी दवाखाना कोणता आहे सरकारी दवाखाना बनलेला आहे प्लाझ्मा थेरपीचा वापर करून लखनौमधील हा दवाखाना आहे त्याचं नाव आहे किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी जे की लखनौ या ठिकाणी आहे उत्तर प्रदेशची राजधानी पुढचा प्रश्न आहे सिप्रीच्या अहवालानुसार सैनिकांवरील खर्चाबाबत भारत जगात कितव्या क्रमांकावरती आहे सिप्री हे स्वीडनमधील एक संस्था आहे ज्याला आपण स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च सेंटर म्हणतो स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च सेंटर इन्स्टिट्यूट ओके स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट हत्यार खरेदी हत्यार ओके हत्यार नाही सैनिकांवरील खर्चाबाबत विचारला आहे भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो पहिला आहे अमेरिका त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे चीन आणि तिसरा आहे भारत तर हत्यार खरेदीमध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो जे काही हत्यार खरेदी होतात त्याच्यामध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो पुढचा प्रश्न आहे केंद्रीय वित्त मंत्रालयाने खालीपैकी कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाची स्थापना करणार आहे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा के वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण याची स्थापना करणार आहे गुजरातची राजधानी गांधीनगर या ठिकाणी गुजरातची राजधानी गांधीनगर अमित शहा यांचा मतदारसंघ आणि सध्याचे केंद्रीय वित्तमंत्री आहेत निर्मला सीतारामन पुढचा प्रश्न आहे सना मीर यांनी नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली ते खालीपैकी कोणत्या देशाचे खेळाडू आहेत हे क्रिकेट खेळाडू तुम्ही खूप वेळेस पाहिले असेल वुमन क्रिकेट मॅच त्याच्यामध्ये ही बॉलर तुम्हाला दिसत असेल सनामीर या आहेत पाकिस्तानच्या तर उत्तर पाकिस्तान। आहे या प्रश्नाचं पाकिस्तान जवळपास पंधरा वर्ष यांची कारकीर्द यांनी भूषवलेली आहे तर सनामीर या पाकिस्तानच्या खेळाडू आहेत पुढचा प्रश्न आहे जागतिक लसीकरण आठवडा कधी साजरा केला जातो जागतिक लसीकरण आठवडा त्याला आपण वर्ल्ड वॅक्सिन वीक म्हणतो तर हे चोवीस एप्रिल ते तीस एप्रिलच्या दरम्यान साजरा केला जातो ॲक्च्युली हे दरवर्षी एप्रिलच्या शेवटच्या आठवडा साजरा केला जातो तर कुणाकडून तर डब्ल्यू एच एकडून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि या जागतिक लसीकरण आठवड्याचे जे काही संकल्पना असते आहे वॅक्सिन वर्क फॉर ऑल वॅक्सिन वर्क फॉर ऑल तर याचं उत्तर आहे चोवीस एप्रिल ते तीस एप्रिल पुढचा प्रश्न आहे नुकतेच अभिनेता इरफान खान यांचे निधन झाले त्यांना खालीपैकी कोणता पुरस्कार मिळालेला होता इरफान खान यांचं एकोणतीस जुलैला एकोणतीस एप्रिलला निधन झालं तर त्यांना दोन हजार अकरामध्ये पद्मश्री पुरस्कार भेटला होता दोन हजार अकरामध्ये पद्मश्री पुरस्कार इरफान खान यांचा जो पहिला चित्रपट होता तो सलाम बॉम्बे हा होता आणि शेवटचा चित्रपट आहे त्यांचा इंग्लिश मीडियम इंग्लिश मीडियम हा त्यांचा शेवटचा चित्रपट आहे ना ब्रेन कॅन्सर झालेलं होतं वयाच्या चौपन्नाव्या वर्षी त्यांचं मुंबईमध्ये निधन झालेलं आहे हे पण लक्षात ठेवा मुंबईमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे इरफान खान यांचे खूप प्रसिद्ध चित्रपट गाजलेले आहेत पानसिंग तोमर या चित्रपटामध्ये त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेला आहे आणि लाईफ इन अ मेट्रो हा त्यांचा जो काही हॉलिवूड चित्रपट आहे तो देखील खूप गाजलेला होता आणि हासिल या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट खलनायक चा फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळालेला होता तर हे आहे इरफान खान पुढचा प्रश्न आहे जागतिक नृत्य दिन वर्ल्ड डान्स डे खालीपैकी कधी साजरा केला जातो तर वर्ल्ड डान्स डे असतो एकोणतीस एप्रिलला एकोणतीस एप्रिल आणि वर्ल्ड डान्स डे हा एकोणीसशे ब्याऐंशीपासून युनेस्कोद्वारे साजरा केला जातो युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन याचं मुख्यालय फ्रान्सची राजधानी पॅरिस या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आहे नुकतेच चर्चेत असलेले झुमा खातुम हे खेळाडू खालीपैकी कोणत्या खेळ समित आहेत यांना वाडाने वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी ज्याचं मुख्यालय कॅनडामधील मॉन्ट्रियल या ठिकाणी आहे आणि वाडाने यांच्या यांच्यावरती चार वर्षाचं चा प्रतिबंध घातलेला आहे आणि हे खेळाडू आहेत रनर मध्यम पल्ल्याचे रनर आहेत आणि महिला ॲथलीट झुमा खातुम पुढचा प्रश्न आहे अमेरिकेने खालीपैकी कोणत्या मूळ भारतीय वंशाच्या व्यक्तीची नियुक्ती ओई सी डीमध्ये आपले दूत म्हणून केलेलं आहे ओई सी डीचं ज ज्याचं हेडक्वार्टर फ्रान्सची राजधानी पॅरिस या ठिकाणी आहे त्याला आपण ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कॉपरेशन अँड डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट असे म्हणतो ओई सी डीमध्ये अमेरिकेने आपले दूत म्हणून नेमलेलं आहे मनीषा सिंहना हे आहेत मनीषा सिंह काही दिवसापूर्वी युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनने थायलंडमध्ये स्थायी प्रतिनिधी म्हणून गीता सबरवाल्यांची यांची नियुक्ती देखील केली होती तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मनीषा सिंह पुढचा प्रश्न आहे महिलांसाठी जीवनशक्ती योजना खालीपैकी कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेला आहे महिलांसाठी जीवनशक्ती ही योजना सुरू केला आहे मध्य प्रदेश सरकारनं तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मध्य प्रदेश शहरातील जे काही महिला आहेत त्या महिला घरात बसूनच मास्क बनवून आपले कमाई जे आहे ते करू शकतात अशी ही जीवनशक्ती योजना मध्य प्रदेश सरकारनं लाँच केलं ला आहे मध्य प्रदेशमध्ये नुकतेच नवीन मुख्यमंत्री बनलेले शिवराजसिंग चौहान आणि राज्यपाल आहेत लालजी टंडन मध्य प्रदेशमध्ये कान्हा पेंच त्यानंतर बांधवगड कुनो अशा प्रकारचे सर्व राष्ट्रीय उद्याने आहेत तर याचं उत्तर आहे पर्याय सी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आहे पुढचा प्रश्न आहे काही दिवसापूर्वी अशोक देसाई यांचे निधन झाले ते खालीपैकी भारतातील कोणते पद भूषवलेले होते एक उच्च पदस्थ व्यक्ती होते भारताचे महान्यायवादी राहिलेले आहेत ते एकोणीसशे शहाण्णव ते अठ्ठ्याण्णवपर्यंत ते भारताचे महान्यायती राहिले राहिलेले आहेत संबंधित भारतातील कलम आहे कलम शहात्तर त्याला आपण अटर्नी जनरल म्हणतो सध्या कोण आहेत महान्यायादी के के वेणुगोपाल अशोक देसाई यांना दोन हजार एकमध्ये अशोक देसाई यांना दोन हजार एकमध्ये पद्मभूषण पुरस्कारांना देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि काही दिवसापूर्वी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राहिलेले टी एन शेशन ह्यांचे देखील निव निधन झालेलं होतं तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक महान्यायवादी पुढचा प्रश्न आहे एन आय एफ ज्याला आपण नॅशनल इनोव्हेशन फा फाउंडेशन फा। फा। ऑफ इंडिया एन आय एफने नुकतेच जनावरांसाठी एक औषध बनवलं आहे त्याचे नाव काय आहे तर ह्या औषधाचं नाव ठेवलेलं आहे वरमी वॉट वर मी वॅट जनावरांच्या पोटातील जे काही किडे आहेत ते तिथंच मारतं किंवा बाहेर काढून टाकता येतं तर अशा या प्रकारचे औषध आहे एन आय एफने बनवलेलं आहे वरमी वॅट पुढचा प्रश्न आहे दोन हजार वीसमध्ये जागतिक दोन हजार वीसमध्ये आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप ओके आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप खालीलपैकी कोणत्या देशात होणार आहेत या स्पर्धा नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये होणार आहेत भारतामध्ये तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भारत आता बघूयात कोरोना व्हायरसमुळे होतात का पुढे जातात आणि एशिया गेम कुठे होणार आहेत तर चीनमधील हॉंगजाऊ या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे काही दिवसापूर्वी बातमीत असलेले हेलिकॉप्टर मनी ही संकल्पना खालीपी कोणी दिलेला आहे हे अर्थशास्त्रातील एक संकल्पना आहे हेलिकॉप्टर मनी आर्थिक वाढीसाठी सरकार पैसे वाटतं ज्या ज्याला जे परत घेत नाही किंवा कर्ज पण देत नाही ओके आर्थिक वाढ व्हावी म्हणून पैसा क देतं सरकार त्याला त्याला आपण हेलिकॉप्टर मनी म्हणतो मन तर ही संकल्पना दिलेली होती मिल्टन फ्रीडमन यांनी मिल्टन मन यांनी आणि भारताचे खूप प्रसिद्ध एक अर्थशास्त्रज्ञ आहेत सेन ज्यांना एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये नोबेल साय पुरस्कार देखील मिळालेला होता अर्थशास्त्रामध्ये पुढचा प्रश्न आहे सामाजिक नवोपक्रम वर्गामध्ये एडिसन पुरस्कार यंदा खालीपैकी कोणत्या कंपनीला मिळालेला आहे एडिसन पुरस्कार ज्यांनी विजेता दिव्याचा शोध लावला एडिसन थॉमस एडिसन यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो आणि यंदा मिळालेला आहे टाटा पॉवर कंपनीला टाटा पॉवर पुढचा प्रश्न आहे तेरा दिवसामध्ये सर्वाधिक डाउनलोड करून खालीपैकी कोणत्या ॲपने वर्ल्ड रेकॉर्ड बनलेला आहे तेरा दिवसामध्ये जवळपास पाच कोटी याचे डाउनलोड झालेले आहेत आणि हे आहे ॲप आरोग्य सेतू भारत सरकारचा आरोग्य सेतू हे ॲप आहे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचं ॲप आहे आरोग्य सेतू मित्रांनो आपल्या चॅनलवरती मी महत्त्वाचे जे काही व्यक्ती आहेत व्यक्ती आणि त्यांचे उपनावे यांच्यावरती एक व्हिडिओ देखील बनलेला आहे तो देखील व्हिडिओ तुम्ही आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता चला तर मग पुढे भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्हाला कमेंट म्हणून नक्की सांगा आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक नक्की करा पात्रा राहा स्पेशल जे के मराठी